माझा मनपूर्वक नमस्कार अत्यंत मानाच्या शरद व्याख्यानमाल्याच्या या सहाष्टाव्या सहासष्टाव्या वर्षात मला इथे बोलावलं आणि तुम्हा सगळ्यांशी सा संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली यासाठी मी आयोजकांचा अगदी मनापासून आभारी आहे अडकप आणि इतर अनेक डिस्ट्रॅक्शन्स असताना देखील आज तुम्ही ऐकायला इथे उपस्थित राहिलात म्हणून सगळ्या श्रोत्यांचे देखील मी मनापासून आभार मानू इच्छितो कारंजापासनं चारशे किलोमीटर दूर ज्या विदर्भाची सुरुवात वाशिमपासनं होते त्या विदर्भाचं जे पूर्व टोक आहे गडचिरोली जिल्हा तिथे मी राहतो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये माझा जन्म मा झाला त्यावेळेला नुकतेच माझे आईवडील अमेरिकेतनं पब्लिक हेल्थचं शिक्षण घेऊन भारतात परत आले होते आणि कुठे काम करायचं तर जिथे सगळ्यात जास्ती गरज अशा एका माघास जिल्ह्यामध्ये गडचिरोली नावाच्या जो नुकताच चंद्रपूरपासून वेगळा जिल्हा झाला होता तिथे जाऊन आपण आरोग्याचं काम सुरू करूया असं म्हणून ते गडचिरोला गेले त्याच्यामुळे मी सहा महिन्याचा असताना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आम्ही गडचिरोला स्थायिक झालो आणि आत्ताही तिथेच आहोत माझ्या आईबाबांनी डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बांग यांनी सर्च नावाची जी सामाजिक संस्था सुरू केली त्याच्या माध्यमातून गेले सदतीस वर्ष गडचिरोलीमधल्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आरोग्यसेवा देणं आणि भारताच्या समोरचे जे आरोग्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी संशोधन करणं याच्याविषयीचं काम सर्चमध्ये उभं झालं आहे आता सुदैवाने मला देखील त्या कामात हातभार लावायची संधी मिळते माझा परिचय करून देताना जसं यांनी सांगितलं मी आमच्या फॅमिलीमधला ऑडमॅन आऊट आहे कारण आई बाबा भाऊ आणि बायको असे सगळे डॉक्टर असताना मी मात्र कम्प्युटर इंजिनियर झालो आणि दोन हजार सात साली इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुण्याला एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करताना साधारणतः एखाद वर्ष काम केल्यानंतर मात्र मला हा प्रश्न सतावायला लागला की हे कशासाठी आणि अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या कुठल्या तरी माणसाचं बँकिंग ट्रान्झॅक्शन सिक्युअर व्हावं म्हणून आपण पुण्यात बसून सॉफ्टवेअर का लिहितोय याचं काही कारण मला सापडे ना आणि कदाचित एकमेव कारण हे होतं की कंपनी खूप जास्ती मोठा पगार देते हे सोडून काही वेगळं कारण तर नव्हतं तर मला त्यावेळेला असं वाटलं की याच्यापेक्षा जास्ती काहीतरी सकारात्मक उपयोग आपल्या जीवनाचा आपण केला पाहिजे आणि म्हणून दोन हजार आठ साली मी ती नोकरी सोडली गडचिरोलीला परत गेलो आणि आता गेले पंधरा वर्ष सर्च या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यसेवा कशा देता येतील ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये याच्यात मला जे काही माझं मॅनेजमेंटचं ट्रेनिंग उपयोगात आणता था येईल ते आणणं आणि निर्माण म्हणून युवक युवतींसोबत काम करणं हे मी सुरू केलं आजचा जो आपला या व्याख्यानाचा विषय आहे तुम्ही मुद्दामूनच निर्माण युवांचा अर्थपूर्ण जीवनाचा शोध असा घेतला आहे युवा पिढी ही आपल्या देशाची ताकद आहे असं आपण सगळेजण मानतो पण युवा म्हणजे नेमके कोण ते कसे आहेत किती आहेत या युवांचं काय व्हायला पाहिजे या युवांचं बहरणं या युवांचं फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय का युवांचा अर्थपूर्ण जीवनाचा शोध म्हणजे जी नेमकं काय का याच्याविषयीची काही ज्ञाननिर्मिती आणि याच्याविषयीची काही प्रत्यक्ष कृती ही सुदैवाने करायचा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गेल्या पंधरा वर्षात चान्स मिळाला त्याच्यातनं आम्ही जे काही शिकलो आणि जे काही आम्ही करतो आहे ते थोडक्यात तुमच्यासोबत आज शेअर करावं असा माझा उद्देश आहे मी आज जे मी बोलणार त्याला मी साधारणतः तीन टप्प्यामध्ये विभागित करायचं ठरवलं था आहे अगदी सुरुवातीला युवा म्हणजे नेमकं कोण आपल्याकडे किती आहे त्याची काहीतरी एक नेमकी आपल्याला जाणीव पाहिजे तर या विषयाला महत्त्व द्यायचं की नाही हे आपल्याला ठरवता येईल म्हणून ते मी अगदी थोडक्यात सांगेन या युवांची डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय त्याच्यासाठीचे काही महत्त्वाचे पैलू काय याच्याविषयी मी बोलीन आणि सर ते शेवटी आम्ही जे काही प्रयत्न गेल्या पंधरा वर्षात केलेले आहेत तोकडेच प्रयत्न आहेत पण त्याच्यातले आमचे काही अनुभव आणि काय होऊ शकतं हे काही युवा जेव्हा स्वतःच्या जीवनाचा अर्थपूर्ण शोध घ्यायला जातात तेव्हा काय होऊ शकतं याचे काही उदाहरणं तुमच्यासोबत शेअर करावे असं मी ठरवलं आहे तर हे मात्र मला अगदी सुरुवातीलाच सांगावं सांगायला आवडेल oh. की आजच्या पूर्ण भाषणाचा रोख हा युवांवर असणार आहे पण मी असं मानतो की ते फार काही वाईट नाही कारण इथे ऑडियन्समध्ये काही युवा ऑलरेडी बसलेले आहेत काही छोटे विद्यार्थी आहेत जे उद्या युवा होणार आहेत आणि इतर जे प्रौढ आहेत त्यांच्या ओळखीमध्ये असंख्य युवा आहेत कदाचित त्यांचेच मुलंमुली असतील भाऊ बहीण असतील इतर कोणी नातेवाईक असतील ते जिथे काम करतात तिथले त्यांचे ज्युनियर सहकारी असतील किंवा अगदी रस्त्यावर जरी तुम्ही गेलात किंवा बसमध्ये बसलात किंवा कुठेही गेलात तरी तुमच्या बाजूला कोणी ना कोणी युवा असणारच आहे त्यामुळे युवा या गटाविषयीची समज पाडणं हा मला वाटतं सगळ्यांसाठीचा कॉमन अजेंडा आहे त्याच्यामुळे इतर वयोगटातल्या श्रोत्यांची माफी मागून मी युवांच्या बाबतीत मला जे काही वाटतं तर ते तुमच्याशी शेअर करणार आता भारत युवांचा देश आहे हे आता वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे पण युवा म्हणजे नेमकं कोण आपल्या राजकारण्यांना देखील वाटतं की ते युवा आहेत त्याच्यामुळे केस पांढरे असतील तरच युवा असं म्हणावं का भारताच्या कुठल्याही तुम्ही विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये जर बघितलं तर तिथचं युवा वेगळ्याच प्रकारचे युवा आहेत पण युवा या शब्दाला जर काही एक डेफिनेशन द्यायची असेल काही एक एज ग्रुप त्याचं डिफाईन करायचा असेल तर साधारणतः अठरा ते एकोणतीस या वयोगटामध्ये जे कोणी आहेत त्यांना यूथ किंवा आता एक त्याला टेक्निकल शब्द दुसरा प्रचलित आहे त्याला इमर्जिंग ॲडल्ट म्हणतात तसं का म्हणतात ते मी थोडक्यात सांगेन तर हा जो अठरा ते एकोणतीस वयोगट आहे याला जर आपण युवा म्हणायचं असं ठरवलं तर भारतात असं किती युवा आहेत भारताच्या एकूण लोकसंख्येच्या बावीस टक्के म्हणजे दर पाचामधला एक हा अठरा ते एकोणतीस वयोगटातलं युवा आहे आणि जर लोकसंख्येच्या रूपात सांगायचं तर असे सव्वीस कोटी युवा भारतात आहेत म्हणजे अख्ख्या पाकिस्तानची जितकी लोकसंख्या आहे त्याच्याहून जास्ती भारतात फक्त युवा आहेत अठरा ते एकोणतीस या वयोगटातले आख्या जगातले सगळ्यात जास्ती प्रमाणात युवा हे भारतात आहेत आणि भारताच्या लोकसंख्येला जर तुम्ही असं पिरॅमिडच्या रूपात आखलं वेगवेगळ्या वयोगटानुसार शून्य ते पाच पाच ते पंधरा किंवा असं त्याचा जर तुम्ही पिरॅमिड केला तर अठरा ते एकोणतीस हा जो त्या पिरॅमिडचा पट्टा राहील किंवा स्लाईस राहील हा वन ऑफ द लार्जेस्ट आहे भारताचं ज्याला मिडियन एज म्हणतात मिडियन हा एक संख्याशास्त्रीय शब्द आहे मिडियन म्हणजे काय की ज्याच्या ज्या नंबरच्या खाली पन्नास टक्के जनता आहे ज्या नंबरच्या वर पन्नास टक्के जनता आहे तर दोन हजार एकवीस साली भारताचं मिडियन एज हे अठ्ठावीस वर्ष होतं म्हणजे काय तर भारताची पन्नास टक्के जनता ही अठ्ठावीस किंवा अठ्ठावीसच्या खाली होती त्याच्यातलं एक मेजर मेजरचंक खातर युवा आहे आणि उरलेले जे युवापेक्षा छोटे आहेत ते आज नाही पण उद्या कालांतराने युवा बनणार आहेत ही कम्पॅरिझन समजून घ्यायला म्हणून की, की भारताचं मिडियन एज जेव्हा अठ्ठावीस होतं तेव्हा चायनाचं चा सदतीस होतं आणि जपानचं एकोणपन्नास होतं जपान जो प्रोडक्टिव्हिटीचं जो आर्थिक समृद्धीचं एक मोठं उदाहरण म्हणून मानलं जातो त्याचं मिडियन एज आता एकोणपन्नास आहे सो जपान हा ऑलरेडी आता वृद्ध देश व्हायला लागलेला आहे या कम्पॅरिझनमध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या देशाचं मीडियाने जे अठ्ठावीस आहे आणि आपल्याकडे सव्वीस कोटी तरुण मुली आत्ता या देशात आहेत म्हणून यांचं काय होतं हे खरंच चांगल्या अर्थाने यांची वाढ होते का हे खरंच समाजासाठीचे कॉन्ट्रीब्यूट करणारे एजंट्स बनतात का हा आपल्या देशासाठीचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे कारण या युवा आणि सध्याचं आपल्या देशाचं जे युवावस्था आहे ही काही परमनंट पन्नास वर्ष अशी टिकणार नाही आहे कधी ना कधी आपणही जपानसारख्या अवस्थेमध्ये जाऊ आज नाही पण मे बी अजून तीस वर्षांनी तोपर्यंत आजच्या या देशातल्या युवांनी काय केलेलं असेल काय दिवे लावले असतील हे त्यांच्यासाठी देखील आणि त्या पर्यायाने भारतासाठी देखील अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच या सगळ्यांना घडायला आपण कशी मदत करतो हे आवश्यक आहे समजून घेणं तर अगदी थोडक्यात युवांचं आपल्या देशामधलं संख्याशास्त्रीय आणि लोकसंख्याच्या अनुषंगाने स्थान काय सव्वीस कोटी युवा देशाची बावीस टक्के पॉप्युलेशन अठरा ते एकोणतीसमध्ये आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे येऊया माझी ज्यांनी ओळख करून दिली ते कोइन्सिडेंटली स्वतः पिडियाट्रिशियन आहेत मी साडेतीन वर्षांपूर्वी बाप झालो माझा मुलगा अर्जुन अतिशय क्यूट आहे तो सध्या साडेतीन वर्षांचा सा आहे आता अर्जुन जेव्हापासून पैदा झाला तेव्हापासून आत्तापर्यंत अजूनही पुढचा काही काळ अर्जुनची वाढ योग्य होते आहे की नाही हे ठरवायला पिडियाट्रिक्सच्या म्हणजे बालरोगशास्त्र जो सारडाजींचा सा विषय आहे याच्यामध्ये भरपूर काम झालेलं आहे मी अर्जुनचं उदाहरण घेतो आहे पण हे भारतातल्या कुठच्याही छोट्या मुलाला लागू ला होतं की एखादा छोटा मुलगा पैदा झाल्यापासून जेव्हा टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहे तेव्हा त्याचं वजन बरोबर आहे का त्याच्या वयाला अनुसरून त्याची उंची बरोबर आहे का तो आता रांगायला कधी लागणार तो चालायला आणि धावायला कधी लागणार तो बोबडं कधी बोलणार तो स्पष्ट वाक्य कधी बोलायला लागणार तो स्तनपानावरनं बाकीचं जेवण खायला कधी सुरुवात करणार हे त्याचे जे सगळे त्याच्या विकासाच्या वाढीचे टप्पे आहेत ज्याला ग्रोथ माइलस्टोन्स म्हणतात हे बालमानसशास्त्राच्या आणि बालरोगशास्त्राच्या विज्ञानामध्ये पूर्णतः डॉक्युमेंटेड आहेत आणि म्हणून त्याच्या त्याला अनुसरून आपण कुठल्याही अर्जुनची किंवा अर्जुनसारख्या इतर कुठल्याही लहान मुलाची वाढ योग्य होते की नाही हे तपासू शकतो जर सगळं नीट होत असेल तर आनंद माना जर तुम्हाला असं वाटलं की नाही कुठेतरी त्याच्या टप्प्याला जो काही ग्रोथ माईल्स आहे त्याच्यापेक्षा हा आमचा पठ्ठ्या किंवा आमची कोणी मुलगी कमी पडते तर आपण कन्सल्ट करू आणि काहीतरी स्टेप्स घेऊ की त्याला योग्य रस्त्यावर परत कसं आणायचं व्हेरी गुड फार छान पण हे झालं लहान मुलांविषयी आपला मुद्दा आहे युवांचा अठरा ते एकोणतीसमधला तर आता गंमत अशी आहे माझ्या मित्रांनो की इथे ऑडियन्समध्ये पण जे काही यूथ बसलेले आहेत किंवा तुमच्या ओळखीतला कोणी युवा तुम्ही आठवून बघा कोणी अठरा वर्षाचा असेल नुकतंच कॉलेजला फर्स्ट इयरला असेल कोणी एकवीस वर्षाचा असेल फायनल इयरला असेल कोणीतरी चोवीस वर्षाचा असेल कुठेतरी जॉब करतो आहे कोणीतरी सत्तावीस वर्षाचं असेल नुकतंच लग्न त्याचं किंवा तिचं होणार आहे असं कोणी युवा तुमच्या नजरेसमोर आणा त्याचं किंवा तिचं आयुष्यात सगळं नीट चालू आहे की नाही कसं ठरवायचं लहान मुलांच्या बाबतीत जसं बालरोग शास्त्राने आणि बालमानसशास्त्राने आपल्याला एक ग्रोथ फ्रेमवर्क दिलेलं आहे जे अतिशय उत्तम आहे पण मग ते फक्त लहान मुलांसाठीच का हो अठरा ते एकोणतीसमधल्या मुला मुलामुलींचं देखील नीट चालू आहे की नाही हे समजायचं असेल तर काहीतरी तर आपल्याला एखादं प्रारूप किंवा सिद्धांत लागेल ना की त्याच्या आधारावर आपण ठरवू की हो खरंच इसका बढिया है इसका शायद से ये तीन में गडबड आहे बॉस तो भी करना चाहिए आपल्याला पण कळायला हवं पालक म्हणून शिक्षक म्हणून इतर कुठल्याही रोलमध्ये आपण असू बॉस असू कुठल्या कंपनीमधले कुठल्याही रोलमध्ये हा आपल्यालाही कळायला हवं आणि कदाचित आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्या प्रत्यक्ष युवक किंवा युवतीला कळायला हवं आम्हाला जाणवलेली सगळ्यात मोठी ही युवान्ची युवान्ची बहरत, की ज्या देशामध्ये जगातले सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणात युवा राहतात त्या देशामध्ये युवांची वाढ युवांची डेव्हलपमेंट इंग्रजीमधला वैज्ञानिक शब्द युवांचं फ्लरिशिंग एखादं झाड जसं बहरतं किंवा फ्लरिश होतं तसं एखादा युवा फ्लरिश होतोय की नाही हे ठरवण्याचं कुठलंही प्रारूप किंवा फ्रेमवर्क किंवा विज्ञानच आपल्या देशात नाही म्हणजे जर पेशंट आला उद्या त्याचं डायग्नोसिस कसं करायचं हेच जर माहीत नसेल तर तुम्ही ट्रीटमेंट काय करणार पहिले तर मला ठरवायला पाहिजे ना की माझ्यासमोर जो कोणी युवा आहे त्याचं कसं चालू आहे नीट चालू आहे की नाही आणि आम्हाला अतिशय मोठा धक्का बसला पंधरा वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे पण जेव्हा आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारून बघितला की कुठल्याही युवक युवतीचं नीट चालू आहे की नाही कसं ठरवायचं नो वर्क इन दिस कंट्री आणि जेव्हा असं कुठलं प्रारूप आपल्यासमोर नसतं असं कुठलं फ्रेमवर्क आपल्यासमोर नसतं तेव्हा मग काय होतं तेव्हा मग होतं हे की जे सहजासहजी अगदी ढोबळमानाने आपल्याला दृष्टीपथास पडतं त्याच गोष्टी म्हणजे सर्व काही असं आपण मानून चालतो उदाहरणार्थ त्याला कुठच्या कोर्सला आणि कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली त्याला नोकरी लागली का त्याचं पॅकेज काय आहे त्याच्याकडे स्वतःची कार किंवा स्वतःचं घर आहे का त्याचं लग्न झालं का खतम हे सगळे मुद्दे महत्वाचेच आहेत म्हणजे हे फालतू मुद्दे तसं मी मुळीच म्हणत नाहीये फक्त मला इतकंच आहे की एका युवाच्या जीवनाला हे एवढे तीन चारच कंपोनंट्स आहेत का हो त्याच्या पलीकडे काही नाही का ते कसं शोधायचं ते कसं बघायचं आज समजा कारंजा लाडमला एखादा विद्यार्थी आय आय टीला सिलेक्ट झाला आणि आय आय टीला गेला फार छान आपण सगळेजण खुश राहू आपल्याला वाटेल बस हो गया अरे पण तो तिथे जाऊन नेमका कसा जगतोय कसा राहतो आहे त्याला एकटं वाटतं का त्याच्या परीक्षेमध्ये त्याच्या अभ्यासामध्ये त्याचा परफॉर्मन्स काय आहे तो घरच्यांशी काय बोलतो त्याच्या झोपेच्या वेळा कशा आहेत तो काही खेळतो का त्याचं जेवण रोजचं कसं आहे ते न्यूट्रिशस आहे की भलतंच काहीतरी आहे तो चुकून गैरमार्गाला लागला का कुठच्या दारू तंबाखू व्यसन इथल्या इतर कुठल्या तो हॉस्टेलमधनं जेव्हा कारंजाला येतो तेव्हा हॉस्टेलमधले दिवे बंद करायला पाहिजे इतकी तरी त्याची पर्यावरणीय समज जागृत आहे की कॉलेजमधल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या वर त्याला जो राग आलेला आहे जो जवळपास प्रत्येकच मुलाला किंवा मुलीला येतो त्याचा वचपा काढायचा म्हणून सगळे दिवे सुरू ठेवा आणि मगच घरी जा हे मी कुठलीही अतिशयोक्ती करत नाही आहे महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये सर्रास साधतो तर कॉलेज मार्क्स पॅकेज मालकीच्या गाड्या किती स्क्वेअर फूट प्रॉपर्टी परचेस केली या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तरुण मुलामुलींचं स्वतःविषयी आणि आपलं सगळ्यांचं तरुण मुलामुलींविषयी काय आकलन असलं पाहिजे की त्यांचं फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय तुम्ही एखादं झाड जर बघितलं तर हे झाड खरंच छान ग्रो होत मस्त ग्रो होत काय त्याची सुंदर फांद्या आहेत किंवा त्याचा भुन्हा किती मजबूत झाला त्याचा घेर किती वाढला त्याला फुलं आली का त्याला फळं आली का अशा काही अनेक पॅरामीटर्सवर आपण जर एका झाडाचं फ्लरिशिंग असेच करू तर हे सव्वीस कोटी तरुण मुलं मुली आहेत यांच्या बाबतीत हे नको करायला का आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं जेव्हा आम्ही हे बघितलं की या बाबतीत कुठलंच काम भारतात झालं नव्हतं आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की इतर कोणी करो ना करो आपण जर हे मिशन घेतलं आहे की तरुण मुलामुलींसोबत काम करायचं तर मग आपणच या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये या बाबतीत थोडंफार तरी प्रॉग्रेस झालेली आहे त्यामुळे तिथलं जे काही नवीनतम विज्ञान आणि गेल्या पंधरा वर्षांमध्ये भारतातल्या काही हजारो तरुणांसोबत जे काही आम्ही काम केलं त्याच्या आधारावर मिळून मला फार अभिमान आहे सांगायला की भारतातलं पहिलं असं एक यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क आम्ही निर्माणने डिझाईन केलं म्हणून शब्द आहे निर्माणचं यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क एखादा युवा तुमच्या समोर आला तर हा खरंच फ्लरिश होतोय की नाही हे कसं ठरवायचं याच्यासाठीचं हे फ्रेमवर्क आहे या फ्रेमवर्कमध्ये आम्ही म्हणून सात वेगवेग वेगवेगळे वेग, 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 विभाग केले आहेत किंवा डोमेन्स केले आहेत आणि त्या सात विभागांमध्ये मिळून पन्नास वेगवेगळे फीचर्स आहेत म्हणजे एका युवाचं फ्लरिशिंग एका युवाचं वेलबिंग एका युवाचा विकास त्याची किंवा तिची डेव्हलपमेंट हे एक दोन तीन गोष्टींवर नाही मोजायचे हो फक्त सात डोमेन्समध्ये विभागलेले पन्नास वेगवेगळे फीचर्स ते पन्नास फीचर्स सांगायला तर आज माझ्याकडे इथे वेळ नाही आहे पण ते तुम्ही आमच्या वेबसाईटवर अगदी जरूर बघू शकता पण हे सात विभाग फार इंटरेस्टिंग आहे ते मात्र मी तुम्हाला सांगणार हे सात ब्रॉड विभाग कुठले आहेत ज्याच्या आधारावर एका युवाचा विकास आपण तपासायला हवा फिजिकल हेल्थ शारीरिक स्वास्थ्य सायकोलॉजिकल वेलबिईंग कॅरेक्टर डेव्हलपमेंट मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणत नाही आहे कॅरेक्टर डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास नाही व्यक्तित्व विकास रिलेशनशिप्स जी काही वेगवेगळे नातेसंबंध माझ्या जीवनात असतील प्रोफेशनल डेव्हलपमेंट लाइफ स्किल्स आणि सातवं म्हणजे सोशल कॉन्ट्रीब्युशन केवळ काही लोक पूर्ण वेळ सामाजिक काम करतील आणि बाकीच्या युवांचं आणि समाजाच्या प्रश्नांचं काही घेणं देणं नाही असं आपल्याला चालणार नाही आणि म्हणून ज्या वेळेला काही क्रांतिकारक किंवा काही स्वातंत्र्य सेनांनी त्यांचं पूर्ण आयुष्य स्वातंत्र्य लढायला देत होते त्याच्यासोबतच भारतातल्या प्रत्येक घराने स्वातंत्र्य आंदोलनासाठी काहीतरी करायला पाहिजे हे जसं गांधीजींनी मांडलं तसंच आजच्या प्रत्येक युवाने भारताला अधिक समर्थ आणि चांगलं बनवण्यासाठी काही ना काहीतरी सामाजिक कर्तृत्व गाजवलं पाहिजे म्हणून सोशल कॉन्ट्रीब्युशन हा देखील आम्ही त्या युवाच्या फ्लरिशिंगमधला एक कंपोनंट मानलेला आहे एखादं झाड जर खरंच वाढलं तर ते केवळ स्वतःपुरता विचार करेल का हो की ते समाजाला काहीतरी देईल कधी सावली देईल कधी फळं देईल कधी फुलं देईल कधी कार्बन सिक्विस्टर करेल आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करेल तर एखादा झाड खरंच आहे की नाही याचं अंतिम इंडिकेटर हे पण आहे की ते झाड समाजाला काय देतं किंवा निसर्गाला काय देतं तसंच एखादा युवा हा खरंच बहरतोय की नाही याचा शेवटचा सातवा विभाग हा म्हणून सोशल कॉन्ट्रीब्युशन देखील आहे तर शारीरिक स्वास्थ्य सायकोलॉजिकल वेलबिंग कॅरेक्टर डेव्हलपमेंट रिलेशनशिप्स प्रोफेशनल डेव्हलपमेंट लाईफ स्किल्स आणि सोशल कॉन्ट्रीब्युशन असे सात विभाग आणि याच्यामध्ये पन्नास वेगवेगळे फीचर्स याच्यावर आधारित आम्ही युवांचा विकास म्हणजे नेमकं काय याची आनंद वाटतो सांगायला की भारतात पहिल्यांदा अशी वैज्ञानिक मांडणी केली तुमच्यातले जे सगळे माझे युवा मित्र आहेत त्यांना मी विनंती करेन है। है की तुम्ही जर आमची वेबसाईट बघितली निर्माण डॉट एम सेल डॉट ओ आर जी किंवा निर्माण म्हणून गुगल केलं तरी तुम्हाला था हे मिळून जाईल याच्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला वेबसाईटवर फ्लरिशिंग म्हणून एक टॅप दिसेल त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे अख्खं फ्रेमवर्क वाचता येईल त्यामुळे तुम्हाला अगदी सहज त्याच्या खोलात जाता येईल तर हे आम्ही केलं पुढे आम्ही असं ठरवलं की ठीक आहे फ्रेमवर्क आहे ओके पण जर एखादा युवाला ठरवायचं असेल की बाबा मी था नेमकं कुठे याच्यावर त्याने कसं ठरवायचं म्हणून या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही एक प्रश्नावली विकसित केली पूर्णतः ऑनलाईन ती देखील तिथेच अव्हेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट जी प्रश्नावली भरायला एक पंचवीस मिनटं लागतात ज्याच्यामध्ये तो युवा या पन्नास वेगवेगळ्या फीचर्सवर आधारित प्रश्नांना स्वतः उत्तर देतो आणि त्याच्या शेवटी त्याला पाच पेजचा एक रिपोर्ट जातो पर्सनलाइज्ड की जो त्याला किंवा तिला सांगतो की या सात डोमेन्समध्ये आणि पन्नास फीचर्सवर तुझ्या फ्लरिशिंगचं नेमकं स्टेटस काय फ्लरिशिंग हा का शब्द वारंवार येईल फ्लरिशिंग म्हणजे बहरणं युवांचा विकास त्याचा तो तांत्रिक शब्द आहे म्हणून तो माझ्या बोलण्यात कदाचित जास्त वेळेला येईल तर असा रिपोर्ट त्या मुलाला जातो सध्या त्याला तो खूप पॉप्युलर होत आहे ती प्रश्नावली कारण अनेक युवा युवती ते भरतायत नुकतंच पुण्याला जे एक अतिशय प्रसिद्ध लिबरल आर्ट्स युनिव्हर्सिटी आहे फ्लेम युनिव्हर्सिटी त्यांनी त्यांच्या सायकोलॉजीचं जे बॅचलर्स आहे त्याच्या करिक्युलममध्ये आमच्या या फ्रेमवर्कचा आणि प्रश्नावलीचा समावेश केला कारण त्यांचं असं म्हणणं आहे की सायकॉलॉजीमधलं हे नवीन एक काहीतरी विज्ञान आपल्याकडे विकसित होतं आहे तर हे आमच्या शिकवण्याच्या फ्रेमवर्कमध्ये आलं पाहिजे त्यामुळे आता हळूहळू याचा अगदी छान प्रसार होतो आहे या प्रश्नावली ज्या अनेक युवांनी भरली अशा काही हजार युवक युवतींचे रिस्पॉन्सेस जेव्हा आम्ही अॅनालाईज केले हा भारतातला पहिला असा अभ्यास आहे मित्रांनो जिथे आपण हे बघतोय की युवांच्या विकासाची सद्यस्थिती काय युवा स्वतःच सांगतायत आपल्याला आणि याच्यावर त्यांच्या परीक्षेच्या ग्रेड्स बिड्स अवलंबून नसल्यामुळे ते खरं खरं सांगतायत त्यांना इथे खोटं बोलायची काही गरज नाही आहे काही हजार युवक युवतींचं जेव्हा याच्यावरचे रिस्पॉन्सेस आम्ही अॅनालाईज केले तेव्हा आम्हाला काय जाणवलं जे जाणवलं ते धक्कादायक आहे मी तुम्हाला हे सांगितलं की याच्यामध्ये सात वेगवेगळे विभाग आहेत बरोबर आणि त्या प्रत्येक विभागामध्ये जो अतिशय चांगलं त्याचं चालू आहे त्याला आपण म्हणू की तो फ्लरिश होतो आहे ज्याचं चांगलं नाही चालू आहे त्याला काय म्हणायचं तर याला जो तांत्रिक शब्द आहे विज्ञानामधला तो आहे जो फ्लरिश होत नाही त्याला म्हणायचा तो लँग्विश होतो आहे लँग्विश होतोय म्हणजे काय तर मागे पडतो आहे एखादं झाड जसं खुरट राहून जातं तर खुरटणे बहरणे खुरटणे फ्लरिशिंग लँग्वेशिंग आम्हाला काय चित्र दिसलं आम्हाला चित्र असं दिसलं की ज्या हजारो रिस्पॉन्सेसना आम्ही अनालाइज केलं त्याच्यातले केवळ अठरा टक्के युवा केवळ अठरा टक्के हे सातीच्या साती डोमेन्समध्ये साती फ्लरिश करत होते ब्याऐंशी टक्के युवा हे एक किंवा अधिक डोमेन्समध्ये खुरटलेले होते किंवा लँग्विश करत होते आणि याच्याहून अधिक पुढची गंभीर बाब म्हणजे बेचाळीस टक्के युवा हे आपले जे सात डोमेन्स आहेत विकासाचे त्या सात पैकी चार किंवा चारहून अधिक डोमेन्समध्ये लँग्विश करत होते म्हणजे हे जे बेचाळीस टक्के म्हणजे जवळजवळ अर्धे युवा हे या सात डोमेन्सपैकी चार किंवा त्याच्याहून अधिक डोमेन्समध्ये त्यांचं चांगलं नाही सुरू आहे पण ते त्यांच्या आईवडिलांना तरी माहिती आहे का त्यांच्या शिक्षकांना तरी माहिती आहे का त्यांना स्वतःला तरी माहिती आहे का किंवा हा एक स्वतःकडे तट तटस्थपणे बघण्याचा आणि ज्याच्यावर मी काहीतरी कृती करू शकतो असं ओळखण्याचा एक प्रयत्न असला पाहिजे याची त्यांना जाणीव आहे का दुर्दैवाने नाही त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला जे अनेक युवक युवती तुम्हाला दिसतील संख्याशास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यातले केवळ अठरा टक्के हे सर्व बाबतीत आलबेल असतील ब्याऐंशी टक्क्यांचं कुठे ना कुठेतरी गडबड आहे ब्याऐंशी टक्क्यांची आणि बेचाळीस टक्क्यांची तर चारपेक्षा जास्त विभागांमध्ये गडबड चालू आहे दुर्दैवाने अशी परिस्थिती असताना देखील आणि याच्या आधी आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की युवा हे आपल्या देशासाठी किती महत्त्वाचे आहेत असं असताना देखील युवांचा विकास किंवा यूथ डेव्हलपमेंट हे आपल्या देशामध्ये दे फार काही महत्त्वाचा मुद्दा अजेंडा म्हणून पुढे येत नाही सरकारची सहसा दृष्टी युवांकडे मतदार म्हणून बघणे किंवा एखाद्या कुठल्या तरी योजनेचा लाभार्थी म्हणून बघणे मग ते रोजगाराची योजना असो किंवा अजून कुठची योजना असो मतदार किंवा लाभार्थी म्हणून युवांकडे बघणे ही सरकारची दृष्टी आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याचदा युवांना केवळ कस्टमर म्हणून बघितलं जातं की जो काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मी विकतो आहे त्याचा तो ग्राहक किंवा कस्टमर पण याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक युवा म्हणजे प्रत्येक युवा म्हणजे एक छोटं झाड आहे ज्याला योग्य बहरण्यासाठीची संधी त्याच्यासाठीचे इनपुट्स त्याच्यासाठीची गरज पडेल तर मार्गदर्शन त्याच्यासाठीचा वेळ हा मिळाला पाहिजे हे आपण अजूनपर्यंत एक राष्ट्रीय प्रायोरिटी म्हणून घेतलेली नाही आहे आणि ही जोपर्यंत आपण घेणार नाही किंवा हा आपल्या अजेंड्यावर आणणार नाही आणि याची सगळ्यात मोठी जबाबदारी तर युवांवर स्वतःवरच आहे पण आपण इतर सगळेजणं जे आता अठरा ते एकोणतीस वयोगटात नाही आहोत त्यांची देखील आहे पण हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हे सव्वीस कोटी युवा हे आपले ॲसेट बनण्यापेक्षा लायबिलिटी बनतील आजच्या आपल्या भाषणाचा जो मर्यादित वेळ आहे तो बघता मी असा विचार केला की हा युवांच्या फ्लरिशिंगच्या बाबतीतले जे हे अनेक पन्नास वेगवेगळे फीचर्स आम्ही नोंदवलेले आहेत त्याच्यातले काही निवडकच्या विषयी मी तुमच्यासोबत बोलू इच्छितो बाकीचे जे डिटेल्स आहेत ते तर नंतर ज्याला एक क्युरिओसिटी आहे त्या वेबसाईटवर बघू शकतात पण काही निवडक फीचर ज्याच्यातनं आपल्याला किमान एक थोडी दृष्टी तरी प्राप्त होईल की एखाद्या युवाच्या विकासाकडे बघायचं तर कसं बघायचं असे काही चार पाच फीचर्स मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे याच्यातला सगळ्यात पहिला म्हणजे खरं तर आजच्या व्याख्यानाचा जो सेंट्रल मुद्दा आहे युवांचा अर्थपूर्ण जीवनाचा शोध तांत्रिक शब्द पर्पज दरवर्षी आम्ही गडचिरोलीला या निर्माणच्या निमित्ताने जे उपक्रम करतो त्याच्यासाठी आम्ही एक सिलेक्शन प्रोसेस करतो आणि भारतभरातनं एकवीस राज्यातनं मुलंमुली त्याला अप्लाय करतात ते जेव्हा आम्हाला लिहून पाठवतात किंवा इतरही अनेकदा जेव्हा आम्ही कॉलेजेसमध्ये जातो आणि युवांसोबत चर्चा करतो आमच्या असं लक्षात येतं की मला नेमकं पुढे काय करायचं आहे याच्या बाबतीत युवांमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि अनिश्चितता आहे काळजी आहे बहुतांश कॉलेजमधलं शिक्षण म्हणजे बारावी नंतरचं जे काही आपण यूजीपी जे काही करतो बहुतांश शिक्षण हे तरुण मुला मुलींना माहिती देतं क्वचित प्रसंगी कौशल्य देतं तुम्ही तुमच्या ओळखीतल्या वेगवेगळ्या तरुण मुलामुलींना ग्रॅज्युएट्सना आठवून बघा एमबीबीएस ग्रॅज्युएट आजकालचा जर असेल तर त्याला थिअरी येते पण स्नेकबाईटचा पेशंट ट्रीट कर म्हटलं की त्याचा ततपप होते तुम्ही जर नवीन फ्रेश कम्प्युटर ग्रॅज्युएट किंवा बी सी ए किंवा एम सी ए किंवा बीई कम्प्युटर इंजिनियर जर आणला तो थिअरी सांगेल पण एक हजार लाईनचा सीमध्ये तू कोड लिहून दे ज्याच्यामध्ये कुठली एरर नाही त्याला नाही जमणार कॉमर्स ग्रॅज्युएट थिअरी सांगेल पण त्याला जर म्हटलं की एखादं फायनान्शियल स्टेटमेंट अॅनालाइज करून दाखव किंवा सॉफ्टवेअर वापरून जर आमचे अकाउंट्स मेंटेन कर त्याला नाही जमणार आणि जर्नलिझमचा विद्यार्थी पण थेरी सांगेल पण त्याला जर म्हटलं की शरद व्याख्यानमाल्याच्या सहासष्टाव्या वर्षामध्ये असं असं झालं गेल्या सात दिवसामध्ये याच्यावर एक चांगली प्रेसनोट बनो बरं त्याला येणार नाही कॉलेज माहिती देत आहेत आणि दर सहा महिन्यांनी परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये बोलवून त्या माहितीला रिप्रोड्यूस करायला सांगतायत वाईट शब्द बोलायचा तर त्याचा डायरिया करायला सांगतायत पेपरवर क्वचित प्रसंगी कौशल्य देत तुम्ही जर फारच लकी असाल एखाद्या फारच भारी कॉलेजमध्ये गेले तुम्हाला खूपच चांगला एखादा शिक्षक मिळून गेला किंवा विद्यार्थी स्वतःच एक्सेप्शनली ड्रिव्हन आहे त्याचा मित्रमैत्रिणींचा कंपूत असा आहे असं जर असेल तर काही काही मुलं विशेष हातपाय मारतात आणि काही कौशल्य अक्वायर करतात पण माहिती सगळ्यांना कौशल्य काही काहींना पण एक गोष्ट जवळपास कोणालाच नाही ती म्हणजे सेन्स ऑफ पर्पज हेतू जे काही मोडकी तोडकी माहिती आणि कौशल्य मला मिळालेलं आहे त्याचा आता मी पुढे करू काय याचा उपयोग मी कोणासाठी करू कशासाठी करू ज्याला आपण पर्पज माझा उद्देश काय माझा हेतू काय असं म्हणू याच्याविषयी बहुतांश तरुण तरुणींना काहीही स्पष्टता नाही आणि मग त्यांचे जीवनाचे किंवा करिअरचे पुढचे निर्णय कसे होतात ते आजूबाजूला बघतात की माझे बाकीचे वर्गमित्र काय करत आहेत किंवा ते दोन तीन बॅच पुढे बघतात की माझ्या इतर सिनियर्सनी काय केलं किंवा मग क्वचित प्रसंगी त्यांना कोणीतरी काका मामी किंवा कोणतरी असं सांगतं की बेटा तू ये कर ना आणि याच्यावर आधारित आपले तरुण मुली त्यांच्या जीवनाचे निर्णय घेत आहेत आणि अनफॉर्च्युनेटली फॉर मोस्ट ऑफ दॅम ते जे काही करतात त्याच्यात त्यांना राम वाटत नाही पर्पज वाटत नाही तर हा पर्पज न मिळणं आणि याचा शोध घ्यायला पुरेशी फुर्सत पुरेशचा पुरेशी एन्करेजमेंट न मिळणं हा सध्याच्या युवांचा अतिशय मोठा प्रश्न आहे तुम्ही मराठीमध्ये बोलीचालीमध्ये आपण बऱ्याचदा असं विचारतो बघा एकमेकांना मग तुमचं उपजीविकेचं साधन काय आणि सहसा याच्यामध्ये असं सांगणं अपेक्षित असतं की तुम्ही पैसे न कमावता संसार कसा चालवता पण ह्या प्रश्नच किती गमतीशीर आहे बघा प्रश्न आहे तुमच्या उपजीविकेचं साधन काय मग हा प्रश्न तर आपण अजून विचारलंच नाही आहे की मग तुमची जीविका काय आहे पर्पज म्हणजे जीविकेचा प्रश्न आहे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्याला गेल्या दोन तीन चार पिढ्यांच्या प्रयत्नामुळे आणि जे काही आपल्या राज्याची इतर लेगसी आहे नॅचरल रिसोर्स आहे इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये अशी संधी प्राप्त झाली आहे की तरुण मुलं मुली केवळ उपजीविकेच्या पलीकडे जाऊन जीविकेचा विचार करू शकतात तुम्ही प्रत्येकाने आपापल्या आप घरामध्ये आठवून बघा दोन जनरेशन तीन जनरेशन चार जनरेशन आधी इतकी गरीब परिस्थिती बहुतेकांच्या घरामध्ये असेल की तिथे बाकी हे पर्पज बिरपजचे प्रश्न विचारायला फुरसती नव्हती हो काहीतरी करा पटकन कमवा आणि घराला नीट जगत ठेवा अशी खर तर अर्जन्सी असेल पण त्या काळात जे काही केलं आणि त्या पिढीने जी काही खस्ता खाल्ल्या त्याच्यातनं आज पहिल्यांदा युवा पिढीला ही संधी उपलब्ध झाली आहे की आजचं माझं जगणं उद्याचं जगणं आणि परवाचं जगणं याची त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना चिंता नाही का आहे काही युवा याच्यातनं अजूनही सुटतील की ज्यांची खरोखरच आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे आणि त्यांनी कदाचित उपजीविकेवरच फोकस करायला पाहिजे पण एक लार्ज नंबर ऑफ यंग पीपल आज आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांच्यासाठी उपजीविका हा खरं तर मोठा चॅलेंज नाही आहे पण म्हणूनच जीविकेचा प्रश्न बिकट आहे पण ती संधी देखील आहे फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ this स्टेट सो मेनी यंग पीपल हॅव द अपॉर्च्युनिटी टू actively थिंक अबाउट अ पर्पज विच इज beyond जस्ट surviving त्यांनी जर त्याचा शोध घेतला नाही तर याच्यापेक्षा दुसरी मोठली शोकांतिका नाही मध्यंतरी आमच्या निर्माण शिबिरांमध्ये जे अनेक मुलं मुली येतात त्यांना आम्ही असा प्रश्न विचारला की तुमच्यासाठी तुमच्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे प्रश्न कुठले ते लिहून काढा म्हणजे आमचा प्रश्न असा की तुम्ही लिहा की तुमच्यासाठी जे मोठे प्रश्न कुठले असे सहा हजार रिस्पॉन्सेस आम्ही अॅनालाईज केले आणि आम्ही बघितलं की सगळ्यात जास्ती वारंवार वेळेला विचारला जालेला प्रश्न कुठला आहे तर आम्ही जे सहा हजार प्रश्न युवक युवतींचे अॅनालाइज केले त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की माझ्या जीवनाचा उद्देश काय मी काय करणं अपेक्षित आहे आज माझं वय काहीतरी वीस चोवीस पंचवीस जे काही असेल त्या मुलाचं किंवा मुलीचं मी काय करू माझ्या जीवनामध्ये माझा पर्पज काय हा सगळ्यात वारंवार वेळेस वार विचारला गेलेला प्रश्न होता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एका मोठ्या प्रमाणातल्या युवांच्या मानसिक अवस्थेमध्ये होणाऱ्या बदलाचं हे द्योतक आहे मी जसं मघाशी म्हणालो ज्यांच्या घरी अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती आहे त्यांनीच पहिले तर अर्थातच अर्थार्जनावर फोकस करायला पाहिजे पण कदाचित इथे बसलेले देखील सगळे श्रोतृमित्र कदाचित उद्या यूट्यूबवर हे जे कोणी ऐकतील ते देखील आणि महाराष्ट्रातले बरेच तरुण मुलं मुली त्यांचे पालक यांची खरंच आज परिस्थिती अशी आहे की रोजच्या जगण्याच्या आर्थिक विवंचनेपासनं ते मुक्त आहे पण मग जेव्हा आपण तरुण मुला मुलींशी संवाद करणार तेव्हा तो केवळ नोकरी आणि प्लेसमेंटचाच जर केला आणि त्याच्या पलीकडचं बोललोच नाही तर काय होईल तर हे होईल की सहा हजार रिस्पॉन्सेसमधला सगळ्यात वारंवार विचारला गेलेला प्रश्न हा की आमच्या जीवनाचा उद्देश काय आम्ही काय करावं जीवनात कारण हे त्यांच्याशी कोणी बोलत नाही तुला प्लेसमेंट कुठे घ्यायची किंवा तू हा क्लास लाव याच्याविषयी चर्चा होते पण तुमने क्या करण्याचे जीवन मे हे कोणी बोलत नाही याच्याविषयी फार आश्चर्य याच्यासाठी नको वाटायला की युवांना हा प्रश्न पडतो आहे याचं कारण मी मगाशी उल्लेख केला माझ्या मुलाचा अर्जुन तो सव्वा तीन वर्षांचा आहे अर्जुनला हा प्रश्न पडत नाही की माझ्या जीवनाचा पर्पज काय तो खुश आहे आत्ता जसा आहे तसा आहे जगण्यामध्ये आणि गमतीशीर गोष्ट ही आहे मित्रांनो आता हे मी तुम्हाला थोडं याच्यातलं अगेन लेटेस्ट विज्ञान सांगतो आहे पण आपल्या मेंदूची जी विकासाची प्रक्रिया आहे मेंदू प्राणी जसा जसा मोठा होतो मेंदू विकासाच्या वेगवेगळ्या प्रक्रियेतनं जातो तर अर्जुनच्या वयामध्ये मेंदू प्रेझेंटमध्ये खुश आहे पण जेव्हा एखादा व्यक्ती अठरा वीस वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या मेंदूची तोपर्यंतची जी वाढ झालेली असते त्याच्यामुळे मेंदू देखील सक्षम होत असतो जरा ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त प्रश्नांना भिडायला म्हणून तीन वर्षाचा किंवा आठ वर्षाचा मुलगा असा प्रश्न विचारणार नाही की माझ्या जीवनाचा पर्पज काय कारण त्याला तो प्रश्नच पडत नाही पण वीस वर्षाचा किंवा बावीस वर्षाचा मुलगा हा प्रश्न नक्कीच विचारेल त्याने विचारायला हवा आणि तो विचारत नसेल तरी त्याच्या ते मनात तो दडलेला असेल कारण पहिल्यांदा त्याचा मेंदू आता सक्षम होतोय अशा अमूर्त प्रश्नांना भिडायला ही निसर्गाने आपल्याला दिलेली गिफ्ट आहे या गिफ्टला जर आपण ऑनर केलं नाही आणि त्या मुलाच्या या प्रवासाला जर आपण सदिच्छा आणि मदत केली नाही तर हा माझ्यामध्ये खूप मोठा द्रोह आहे म्हणून माझ्या जीवनाचा पर्पज काय हे शोधायला तरुण मुलामुलींना मदत करणं हा त्यांच्या फ्लरिशिंगसाठीच्या सगळ्यात महत्त्वाच्या पॅरामीटर्सपैकी हो एक आहे जयप्रकाश नारायणांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल जयप्रकाश नारायण असं बऱ्याचदा म्हणायचे की अध्यात्म बुढ़ापे बुढापैकी बुडभस नाही है तो तारुण्य की उत्तुंगतम उडान आहे म्हणजे काय तर अध्यात्म अध्यात्म म्हटलं की सहसा आपल्याला वाटतं की साठीच्या पलीकडच्या लोकांनी काहीतरी करायचं बाबा आहे त्यांनी जरूर करावं पण जयप्रकाश नारायण असं म्हणाले की अध्यात्मातले सगळ्यात महत्वाचे कळीचे दोन प्रश्न कुठले तर मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा हेतू काय मी काय करायला का पाहिजे तर जेपींचं म्हणणं असं होतं की मी कोण आहे मी जीवनात काय करायला पाहिजे हे प्रश्न वयाच्या ऐंशीव्या वर्षी विचारून काय करालो हे प्रश्न तरुण असतानाच विचारले पाहिजे मी कोण आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय हे तरुण वयात विचारायचे प्रश्न आहेत वयाच्या ऐंशीव्या वर्षी विचारायचे प्रश्न नाहीत म्हणून जे पी म्हणायचे की अध्यात्म हे बुढापैकी बुडभस नाही आहे तो तारुण्य की उत्तुंगतम उडान आहे त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा पर्पज काय माझ्या जीवनाचा हेतू काय मी काय करायला पाहिजे मी एकदाच आलो आहे या पृथ्वीवर एकदाच राहणार आहे जे काही मला पन्नास साठ सत्तर वर्ष पुढची अवेलेबल आहे व्हॉट डू आय यूज देम फॉर हा आध्यात्मिक प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचा शोध घेण्यासाठी तरुण मुला मुलींना मदत करणं हे मला असं वाटतं अतिशय गरजेचं आहे आपण सगळ्यांनी याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे आपलं कर्तव्य आहे आता हा पर्पज 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 शब्द बऱ्याचदा मी वापरला थोडं याच्याविषयी बोलायला पाहिजे की पर्पज म्हणजे नेमकं काय कारण नाहीतर काहीतरी एकदम फारच जादूही काहीतरी होऊन गेलं असं त्याला गुढार्थ मला द्यायचा नाही आहे वैज्ञानिकांनी या पर्पजवर देखील काम केलेलं आहे आणि वैज्ञानिकांची जी विशेषता असते की ते प्रत्येक गोष्टीला डिफाईन करतात म्हणजे उगाच काही खपून जातं असं नाही होणार तर पर्पज या शब्दाला ज्याला आपण मराठीमध्ये अर्थपूर्णता किंवा जीवन हेतू असं म्हणू याची जी काही वैज्ञानिक व्याख्या आहे या वैज्ञानिक व्याख्यामध्ये वैज्ञानिकांनी असं म्हटलं आहे की जो कुठचा पर्पज असतो त्याच्यामध्ये तीन कंपोनंट्स असतात अतिशय इंटरेस्टिंग सांगितलं आहे हे तीन hmm. कंपोनंट्स काय hmm. कारण हे एकदा कळालं तर काय म्हणजे पर्पज आणि काय म्हणजे पर्पज नाही हे आपल्याला स्पष्ट होतं ते तीन कंपोनंट्स त्यांनी असे सांगितले आहेत की पर्पजमधले तीन अध्यारूत कम्पोनंट्स म्हणजे लांब पल्ल्याचं ध्येय दुसरं पर्सनली मिनिंगफुल वाटणं आणि तिसरं अतिशय गमतीचं आहे बियॉन्ड द सेल्फ स्वच्या पलीकडे टप्प्याटप्प्याने बघूया पहिलं कंपोनंट आहे लांब पल्ल्याची ध्येय त्याच्या मला इथे इथे ॲडमिशन मिळवायची आहे मला या ठिकाणी पी जी करायचं आहे मला ही ही कार विकत घ्यायची आहे हा जीवनाचा पर्पज राहू शकतो का मित्रांनो नाही <laughs> कारण हे सगळे बऱ्यापैकी लवकर एक दोन तीन वर्षात संपणारे गोल्स आहेत हे छोटे पल्ल्याचे छोट्या पल्ल्याचे ध्येय नक्कीच राहू शकतात पण हे पर्पज नाही राहू शकत कारण पर्पज लांब पल्ल्याचं असतं क्षेत्रिच्या पलीकडचं असतं त्याच्यामुळे आजकाल तुम्ही जर तरुण मुलांना विचारलं काय अरे तुला पुढे काय करायचं तर बऱ्याचदा ते डिग्रींच्या रूपात किंवा कोर्सेसच्या रूपात उत्तर देतात मला एम बी ए करायचं आहे मला एमटेक करायचं आहे मला काहीतरी यू पी एस सी करायचं आहे आणि ते पण अशा भ्रमात असतात की जणू की हा त्यांचा पर्पज आहे डेफिनेशनने गेलो तर हा पर्पज नाही कारण हा दोन तीन चार वर्षात अचीव्ह होऊन जाणार आहे त्यामुळे हा पर्पज नाही राहू शकत एम बी ए करून तुला काय करायचं आहे इंजिनियर बनून तुला काय करायचं आहे लांब पल्ल्यात काय करणार आहे तो पर्पज लांब पल्ल्याची ध्येय दुसरं पर्सनली मिनिंगफुल मला त्याच्यात काहीतरी मिनिंग वाटलं पाहिजे त्याच्यामुळे इतरांसाठी जे पर्पज असेल आणि त्याला ज्याच्यातनं समाधान वाटेल ते मी कॉपी करणं हा काही माझा पर्पज नाही आहे माझा पर्पज हा मला पर्सनली मिनिंगफुल वाटला पाहिजे आता पुढ तिसरा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे बियॉन्ड द सेल्फ हे समजायला व्हावं म्हणून मी एक विरोधी उदाहरण देतो मला स्वतःला खरोखरच वाचनाची फार आवड आहे मला मजा येते वाचायला मी भरपूर पुस्तकं वाचतो आमच्याकडे एक सुंदर लायब्ररी आहे दहा हजार पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आणि मला असं जर वाटतं की मला माझ्या जीवनात मी मरेपर्यंत दहा हजार पुस्तकं तरी वाचायची आहेत आता हे लांब पल्ल्याचं गोल आहे पण माझं अख्खं जीवन लागणार आहे ते काही माझं तीन वर्षात वाचून नाही होणार हे मला अर्थपूर्ण वाटतं मला याच्यात मजा येते माझ्यासाठी मिनिंगफुल आहे मग हा माझा पर्पज आहे का हो अमृत बंगने मरण्याच्या आधी दहा हजार पुस्तकं वाचलेली असणं हा अमृत बंगच्या जीवनाचा पर्पज आहे का इंटरेस्टिंगली नाही कारण याच्यामध्ये जो तिसरा कंपोनंट आहे तो नाहीच आहे तिसरा कंपोनंट म्हणजे बियॉन्ड द सेल्फ स्वच्या पलीकडे हे मी जे काही सांगितलं हे सगळं फक्त माझ्या पुरतं आहे त्याच्यामुळे हा माझा छंद असू शकतो माझी हॉबी असू शकते आणि ती हॉबी असण्यामध्ये किंवा छंद असण्यामध्ये काही गैर नाही आहे कोणाला दहा हजार पुस्तकं वाचायची असतील कोणाला काहीतरी गिटार वाजवायला शिकायचं असेल नथिंग रॉंग जीवनाचा प्रत्येक मुद्दा हा पर्पजशी संबंधित असायची गरज नाही आपले छंद हे आपण छंद म्हणून जरूर ठेवायला पाहिजेत पण पर्पज जर म्हणायचं असेल तर त्याला काहीतरी बियॉन्ड द सेल्फ स्वच्या पलीकडचा कंपोनंट असणं आवश्यक आहे असं तर त्याची डेफिनेशनच सांगते मी काय करू म्हणून हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की इथल्या ऑडियन्समधले तरुण मुलं मुली देखील स्वतःच्या पुढच्या जीवनाचे प्लॅन्सविषयी जेव्हा विचार करणार किंवा बाकीचे लोक देखील जेव्हा आपल्या ओळखीतल्या मुलाला विचारणार मी तुम्हाला खरंच असं आवाहन करीन इथे उभ्या असलेल्या प्रत्येक ॲडल्टने तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक यंग मुलाला मुलीला हा प्रश्न विचारायला पाहिजे काय रे तुला काय वाटतं तुझा काय पर्पज आहे हा प्रश्न तर विचारायला लागा त्याला त्याचं काही सुसूत्र उत्तर एका सेकंदात देता येणं हे की आप आपली अपेक्षा नाही आहे पण किमान या प्रश्नावर विचार करायला तो प्रवृत्त होणं आणि माझ्या जवळचे माझ्यावर प्रेम करणारे माझे हितचिंतक इतर प्रौढ व्यक्ती मला हा प्रश्न विचारतात याचा शोध घ्यायला एनकरेज करतात हे त्याच्यासाठी फार सकारात्मक राहील आणि समजा त्याने तुम्हाला काहीतरी उत्तर दिलं तर तुम्ही मनातल्या मनात चेकलिस्ट वाढवा अच्छा हा जे काही म्हणतोय ना याच्यामध्ये लांब पल्ल्याचं आहे की दोन तीन वर्षाचाच बोलतोय याला स्वतःला अर्थपूर्ण वाटतं याच्यात मजा येते म्हणून बोलतोय की इतर कोणाचं तरी कॉपी कॅट करतोय आणि तिसरं हा फक्त याच्याविषयी बोलतोय की त्याच्यात याच्या पलीकडचं पण काहीतरी आहे हे तीन मुद्दे हे पर्पजच्या बाबतीतले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे या एका पर्पजच्या मुद्द्यावर मी इतका जो वेळ घालवला याचं कारण हे मित्रांनो कारण सायकॉलॉजीमध्ये आता जो रिसर्च झालेला आहे जे संशोधन झालं आहे त्याने अगदी स्पष्टपणे हे दाखवलं आहे की तरुण मुलांच्या विकासासाठी आणि तरुण मुलांना जीवनामध्ये अंतिमता खरंच त्यांना समाधान वाटतं का हे ठरण्यासाठी जर एकच कुठल्या तरी मुद्द्यावर तुम्हाला फोकस करायचं असेल एकावरच करू नये भरपूर गोष्टींवर हो काम करावं पण जर तुम्हाला असं म्हटलं की एकही पॉईंट पे आपको फोकस करणं काय बॉस तो क्या करोगे तर सायकॉलॉजीच्या विज्ञानाने आता हे क्लिअर कट दाखवलंय की स्वतःच्या जीवनासाठी एक वर्थवाईल पर्पज शोधणं आणि त्याला कमिट करून त्याच्यानुसार जगणं हा युवांच्या विकासासाठीचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे म्हणून सगळे छोटे मित्रमैत्रिणी हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही अठरा वीस वर्षाचे व्हाल तेव्हा तुमचा मेंदू केपेबल होईल या प्रश्नावर काम करायला तर तेव्हा याच्यावर भिडा जे तरुण आहेत त्यांनी तर आजपासूनच सुरू हो करायला पाहिजे आणि जे सगळे ॲडल्ट आहेत उद्यापासून तुम्ही प्रश्न विचारायला लागा तुमच्या ओळखीतल्या पोरापुरींना काय हिरो तुझा पर्पज काय हा प्रश्न महाराष्ट्रात आता फॅशनेबल व्हायला पाहिजे तुझं पॅकेज काय इज अ ट्वेंटी एथ सेंचुरी क्वेश्चन फॉर गेट इट हू केअर्स सो मेनी यंग पीपल आर गेटिंग गुड इनफ पॅकेजेस त्याच्यात नवीन काही नाही म्हणून महाराष्ट्राच्या तरुण पिढीला आता नवीन गोल पाहिजे पॅकेजच्या आकड्यामध्ये माझ्यापुढे किती झिरो याची रेस इनफ झाली आणि इथे उभ्या असलेल्या बहुतेकांना मला वाटतं स्वानुभवाने एक खात्री असेल की एका मर्यादेपलीकडे वाड़ा ते झिरो वाढवल्याने फार काही फरक पडत नाही त्याच्याविषयी मी नंतर तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग विज्ञान सांगणार आहे पण ते नंतरच्या भागात सो आता आपल्याला तरुण मुलामुलींच्यासाठी पॅकेजपेक्षा तुझा पर्पज काय हा सेंट्रल प्रश्न बनवला पाहिजे फ्लरिशिंगचे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार होतो त्याच्यातला पहिला मुद्दा होता पर्पज दुसरा जो मुद्दा एक मला अतिशय महत्त्वाचा बोलायचा आहे तो म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट नैतिकदृष्ट्या योग्य अयोग्य कशाला म्हणायचं तुम्ही जर कॉलेजच्या कट्ट्यांवर तरुण मुलींच्या होणाऱ्या ज्या गप्पा गोष्टी कधी ऐकल्या असतील स्वतः तरुण असताना प्रत्येकानेच ऑब्वियसली त्या केलेल्याही असतात पण आजकालचा नवीन ट्रेंड काय तो तुम्ही बघून घेऊ शकता कुठे डोकावला एक तर एकतर आपल्या लक्षात येईल की सहसा तरुण मुलं मुली राईट रॉंग किंवा व्हॉट इज द मॉरली राईट थिंग टू डू काय अनैतिक आहे याच्याविषयी सहसा बोलतच नाहीत पण समजा कधी यदा कदाचित मुद्दा निघाला आणि बोलायला लागले तर त्या संवादाचा शेवट कसा होतो तुम्ही असं बघाल की बहुतांश तरुण मुली जेव्हा नैतिक प्रश्नांवर बोलतात तेव्हा त्याचा शेवट असा होतो सब अपनी अपनी जगा पे ठीक आहे सबका अपना अपना एक परस्पेक्टिव्ह होता आहे यू नो इट डिपेंड ऑन द सिच्युएशन तू तेरी जगह पे ठीक मैं मेरी जगह पे ठीक माता सबका अपना अपना पर्स्पेक्टिव होता है और तू तेरी जगह पे ठीक और मैं मेरी जगह पे ठीक म आपण हिटलरला ॲसच म्हणाय सगळं तू तेरी जगह पे ठीक उसका भी एक पर्स्पेक्टिव है वेगवेगळ्या विचारांना सामावून घेता येण्याचं डेमोक्रेसी असणं हा भाग वेगळा पण जीवनामध्ये काही गोष्टी या चूक आहेत आणि काही गोष्टी या बरोबर आहेत हे समजणं आणि स्वतःसाठी ते ठरवता येणं हा अतिशय कळीचा भाग आहे युवांच्या विकासासाठीचा अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने याच्यामध्ये दे देखील तरुण मुला मुलींना फारशी मदत होत नाही आहे आणि तुम्ही बघाल तर बहुतांश तरुण मुलं मुली राईट काय आणि रॉंग काय याचा निर्णय घेताना कसा घेतात तर फायद्या तोट्याच्या आधारावर घेतात काय बोललो आपण तर फायदा आहे पण काय बोललो तर तोटा होऊ शकतो मग हे नको बोलायला हा स्टँड नको घ्यायला त्यामुळे त्यांच्या जीवनामधली त्यांची नैतिक भूमिका ही दुर्दैवाने फायद्या तोट्याच्या कचाट्यात अडकली आहे त्याच्या पलीकडे एखाद्या युवावर जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल आणि त्याला जर एक चांगला व्यक्ती एक चांगला प्रोडक्टिव्ह मेंबर या समाजाचा बनायचा असेल तो उद्या बिझनेसमध्ये गेला काय सोशल सेक्टरमध्ये गेला काय जॉबला लागला काय सरकारी नोकरीत गेला काय कुठेही गेला तरी आपण सगळ्यांना असं वाटेल की आपल्या तरुण मुलामुलींना काहीतरी राईट रॉंगची चाड असली पाहिजे त्याच्यासाठी त्यांना मदत करणं फार आवश्यक आहे हे नाही झालं तर काय होतं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मला धक्का बसला होता ते उदाहरण ऐकून आणि नंतर सुदैवाने त्याच्यात काहीतरी चांगलं इंटरव्हेन्शन झालं म्हणून आनंदी झाला महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधली ही गोष्ट आहे तिथे फायनल इयरला शिकणाऱ्या ज्या मुली होत्या एम बी बी एसच्या त्यांना त्यांच्या पोस्टिंगच्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जावं लागतं तर रेडिओलॉजीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यासोबतचा त्यांचा जो संपर्क झाला तेव्हा त्या ते रेडिओलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारा जो एक रेसिडेंट डॉक्टर होता पोस्ट ग्रॅज्युएशन करणारा त्याने या मुलींना त्रास द्यायला सुरुवात केली मग त्यांच्याशी काय कधी चाळे करणे कधी असभ्य वर्तन करणे असला प्रकार त्याने सुरू केला काय करायला पाहिजे या काही अगदी एखाद्या खेड्यातल्या अबला नारी नाही आहेत मित्रांनो या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेणाऱ्या फायनल इयरच्या मुली आहेत दुर्दैवाने त्यांच्यापैकी एकही जण याच्या विरोधात बोलायला किंवा स्टँड घ्यायला तयार नव्हती का कारण त्या रेसिडेंटने त्यांना असंही धमकावलं हो। इसके बारे मी देख लूंगा तुमचे मार्क्स अडकवून टाकेन सो so, फायद्या तोट्याच्याच नॅरो दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर आपल्या एमबीबीएस करणाऱ्या ज्या मुली आहेत त्याही जर समजा त्यांच्यावर होणारे असल्या प्रकारचे अतिक्रमण आणि अतिप्रसंग सहन करायला लागले तर काय अर्थ आहे अतिशय मला आनंदाची बाब याला मात्र दुसरी अशी वाटते की आमच्या निर्माण शिबिरातनं गेलेली अशी त्यांची एक सिनियर होती त्याच कॉलेजमध्ये तिला जेव्हा हे कळालं तेव्हा ती अस्वस्थ झाली की हे असं कसं काय चालू आहे तिला स्वतःला अनुभव नव्हता आला पण जेव्हा तिच्या ज्युनियर्सना हे होतंय असं तिला कळालं तिने त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि ती म्हणाली की आपण्याची कंप्लेंट केली पाहिजे हे नाही होऊ शकत असं नाही चालू शकत तर पहिल्यांदा तर सगळ्या मुली घाबरत होत्या नाही नाही दिदी असं कसं हो बोल रे एक्झाम मी हे कर देंगे वो कर देंगे तर ती म्हणाली असं कुठ नाही आपण देख लेंगे आणि एक्झाममध्ये काहीतरी करी काहीतरी करीन अशी धमकी देतोय म्हणून तुम्ही काही खपवून घ्याल का ते हे योग्य नाही आहे जे योग्य नाही आहे ते योग्य नाही आहे ठणकावून सांगायला पाहिजे बऱ्याच मेहनतीनंतर ती त्या मुलींना कन्व्हिन्स करू शकली ते पहिल्यांदा कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेटरकडे गेले त्याच्याकडे तक्रार केली त्याने फारशी यांना दाद दिली नाही त्यापुरीनंतर डीनकडे गेल्या कॉलेजच्या त्यांनी तक्रार केली दोनदा तक्रार केली आणि फायनली त्या रेडिओलॉजी करणाऱ्या रेसिडेंटला रस्टिगेट करण्यात आलं एका मुलीने हिंमत दाखवली तर काय होऊ शकतं याचं छोटंसं उदाहरण आहे पण याच्यातला सेंट्रल मुद्दा काय आहे सेंट्रल मुद्दा हा आहे की तरुण मुला मुलींना निव्वळ फायदा तोटा कारण इथे सुरुवातीला त्या मुलींचा विचार कसा चालू होता जर मी कंप्लेंट केली आणि जर याने एक्झाममध्ये फेल केलं तर मार्क्स कमी दिले तर सो तोटा होईल म्हणून मी स्टँड घेणार नाही नैतिक मुद्द्यांवर विचार करताना निव्वळ फायदा तोट्याच्या कसोटीवर विचार करता येणार नाही त्याच्या पलीकडचा विचार करायला पाहिजे आणि तसा स्टँड घ्यायला पाहिजे तो घेतला आणि कोणी जर तशी लिडरशिप दाखवली की काय होऊ शकतं हे आपल्याला उदाहरणातनं कळतं पण त्याच्या आधी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली देखील जर इतक्या याच्या बाबतीत तकलादू पायावर उभ्या असतील तर बाकीच्यांची काय कथा म्हणून तरुण मुला मुलींना त्यांच्यासाठी त्यांच्या मॉरल डेव्हलपमेंटसाठी त्यांना त्यांच्यापुरतं ठरवता आलं पाहिजे की योग्य काय अयोग्य काय तिथे इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन सब ठीक अपनी -अपनी चालणार नाही हे आपल्याला त्यांना समजून सांगावं लागेल आणि असे प्रश्न त्यांच्या पुढे पोच करावे लागतील दुसरा भाग चरिशिंगच्या बाबतीतला तिसरा भाग ज्याच्याविषयी मला बोलायचं आहे तो आहे आर्थिक सक्षमता आणि आर्थिक जबाबदारी त्याच्या बाबतीतलं याच्या बाबतीत एक अतिशय गमतीदार आणि गमतीशीर उदाहरण आणि चित्र आपल्या होती दिसतं युवक युवती आणि पैसे याची काय रिलेशनशिप आहे तर तुम्ही सगळ्यांनी जे तुमच्यातले ॲडल्ट्स आहेत त्या सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला असेल आजच्या समाजामधल्या बहुतांश तरुण तरुणींमध्ये एक गोष्ट आहे ज्याला म्हणतात एबिलिटी ॲस्पिरेशन मिसमॅच आत्ता तो जितके कितके कमवू शकतो ती सध्याची त्याची एबिलिटी आहे त्याच्या शिक्षणातनं कौशल्यातनं आलेली सध्याच्या मार्केट इकॉनॉमीमध्ये त्या पर्टिक्युलर शिक्षणाला जो काही स्कोप आहे त्याच्या आधारावर असलेली पण तरुण मुलामुलींच्या मनामधले जे ॲस्पिरेशन्स आहेत जे स्वप्न आहेत ते स्काय रॉकेटेड आहेत म्हणजे मला आता रिअलिस्टिकली काय मिळू शकतं आणि मला काय पाहिजे याच्यामध्ये प्रचंड मोठी तरी आहे आणि असमाधानाची सगळ्यात मोठी चाबी इथे दडलेली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या निर्माणच्या येत्या बॅच मध्ये ज्यांना सिलेक्ट व्हायचं आहे असे ज्या अनेक जणांनी आम्हाला के अप्लाय केलं त्याच्यातल्या सहाशे जणांना आम्ही इंटरव्ह्यू केले एक एक तासाचा इंटरव्ह्यू असे सहाशे इंटरव्ह्यूज आम्ही केले काल संध्याकाळी साडेसात वाजता मी माझा शेवटचा इंटरव्ह्यू संपवला आहे आज इकडे यायचं होतं म्हणून आम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्यांना विचारतो पण सोबतच सहाशेच्या सहाशे जणांना सहाशे आम्ही हा एक कॉमन प्रश्न विचारलेला आहे का की काय रे तू जेव्हा उद्या तीस वर्षाचा होशील तेव्हा इन्फ्लेशन नको पकडू आत्ताची जी काही करन्सी लेवल आहे याच्यामध्येच विचार कर पण तुला काय वाटतं ढोबळ मानाने तुला दर महिन्याला किती पैसे मिळाले तर तुला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल त्याच्यावर जास्ती मिळाले तर बोनस आहे पण कमसे कम इतने मेरे को मिलने को होणार यार तर ठीक ठाक चल जायगा से किती वाटतं मुलं काहीच्या काही का उत्तरं देतात आणि जर आपण त्यांना विचारलं की ठीक आहे म्हणजे आता त्यांनी काय अमाऊंट सांगावी हे काय आम्ही ठरवायची गरज नाही पण जरा आम्ही त्यांना असं विचारलं कसं काढलं रे उत्तर म्हणजे तू तीस हजार म्हण की तीन लाख म्हण की जे काही म्हण मग तू ही अमाऊंट काढली कशी त्याचं काहीतरी प्रोसेस काढली असेल ना त्याच्यावर आधारित तू म्हणतोय की मला तीन लाख मिळायला पाहिजे मला तीस हजार मिळायला पाहिजे जे काही त्यांच्या मीमांसेमध्ये इतके घोटाळे असतात की आपल्याला असं लक्षात येईल की तरुण मुला मुलींना समजतच नाही की आर्थिक अपेक्षा आर्थिक आकांक्षा याच्याकडे कसं बघावं ह्याचं रिअल लाईफमध्ये काय चालतं ते पेपरमध्ये कुठेतरी आकडे वाचतात याला याला इतक्या पॅकेज प्लेसमेंट मिळाली बस सगळ्या भारताच्या तरुण मुला एक्सपेक्टेशन्स फिक्स होतात माझी टाइम्स ऑफ इंडिया सगळं सगळ्या न्यूज पेपर्सना नम्र विनंती आहे की त्यांनी पॅकेजच्या आकडे आणि त्याच्या बातम्या देणं बंद करावं दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट डिससर्विस दे आर डुईंग टू द यंग पीपल ऑफ दिस कंट्री वन पर्सन बिकम्स अ सेलिब्रिटी रेस्ट ऑल बिकम डिसअपॉइंटेड डिसेटिस्फाईड पण मग मुद्दा असा की एकूण पैसे या प्रकरणाकडे प्रकरणाकडे बघायचं कसं आम्हाला दुसरा एक जो ट्रेंड दिसतो तो असा की बेटा तू सीख तू कर कुशतो मी असं म्हणून यू जी झालं पी जी झालं वय सत्तावीस झालं अठ्ठावीस झालं तीस झालं तरी मायबापच खर्च करून राहिले पोरावर पण पोरगा शिकून राहिला किंवा एक्सप्लोअर करून राहायला असं घडून राहिला किंवा यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करतोय किंवा अजून कुठल्या तरी गोष्टीची तयारी करतोय असा एक दुसरा एक्स्ट्रीम दिसतो ला ला की जिथे जणू काही आईबापांनी त्या मुलाला लायसन्स दिला आहे की तू ॲडल्ट बनवू नको तू घे तुला पाहिजे तो वेळ बरं तुला लेक्चरर म्हणून लागायचं आहे का अद्याचा रेट किती आहे आम्ही भरतो हे वास्तव आहे माझी विनंती ही आहे आणि जे आम्ही आमच्या निर्माणमध्ये ॲडव्होकेट करतो की सगळ्या पालकांनी अंडर ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मुलांना एक आर्थिक पैसा देऊ नये आणि हे मी सगळ्या तरुण मुलामुलींना आवाहन करीन की यूजी झाल्यानंतर घरनं पैसे घेऊ नका आणि मला सुदैवाने हे आवाहन करताना मी कचरत नाही आहे कारण माझ्या जीवनात मी हे केलं आहे मी वयाच्या साडे एकविसाव्या वर्षी बीई झालो आज माझं वय साडेसदतीस आहे गेले सोळा वर्ष मी माझ्या घरनं एकही पैसा घेतलेला नाही जे काही आहे ते स्वतः केलेलं आहे पण त्याच्याशिवाय दाल का भाव क्या हे अगदी सुद्धा आणि सुद्धा लोकांच्या लक्षात येणार नाही आणि खरंच माझ्या आर्थिक अपेक्षा किती असायला पाहिजेत मी आर्थिक सेव्हिंग कसं करायला पाहिजे मी आर्थिकदृष्ट्या जबाबदार कसं बनायला पाहिजे हे तोपर्यंत तरुण मुलामुलींच्या लक्षात येणार नाही त्यामुळे उद्या अर्जुनच्यासाठी देखील मला हेच करायचं आहे की त्याला अंडर ग्रॅज्युएशनपर्यंत कुठल्या ना कुठल्या एक विषयात का असे ना तिथपर्यंत शिकवणं हे कदाचित पालक म्हणून माझी जबाबदारी आहे पण त्याच्यानंतर त्याच्या जीवनाची आर्थिक जिम्मेदारी त्याने घेणं याच्यातच तो खऱ्या अर्थाने फ्लरिशिंग युवा बनण्याची सुरुवात आहे वय वर्ष तीस झालं तरी देखील आईबापाच खर्च करून राहिले मुलगा कुठेतरी राहून राहिला आणि तो क्लास करून राहिला आणि आता मला हे पाहिजे मला आता नवीन याचे पैसे भरायचे आहेत असं करणं याच्याने आपण आपल्या तरुण मुलामुलींना ॲक्च्युली बिघडवतो आहोत किंवा आपल्या प्रेमातनं आईवडील हे जे करत आहेत त्याच्यामागे त्यांची इच्छा चांगलीच आहे त्यांचं प्रेम आहे आपल्या आप मुला मुलामुलींवर पण या प्रेमातनं आणि इतकं कुरवाळून ठेवण्यातनं आपण ॲक्च्युली त्या मुलांच्या विकासाला बाधा क्रिएट करतो आहे म्हणून माझ्या आईवडिलांना नम्र विनंती ही आहे की तुमचं जर खरंच तुमच्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असेल तर कुठेतरी आपल्याला आता तू सक्षम बनणं हे जास्त महत्वाचं आहे हे सांगता आलं पाहिजे सगळेच त्याच्या जीवनाच्या बाबतीत जर आपणच मदत करू तर मग तो कधी त्याच्या पायावर किंवा ती कधी त्याच्या पायावर उभीच नाही राहणार याचं एक दुसरं गमतीशीर फनी उदाहरण तुम्हाला मी सांगतो की आई वडील किती प्रोटेक्टिव्ह होऊ शकतात या आमच्या निर्माणच्यासाठीच मी एकदा मुंबईला इंटरव्ह्यूज घेत होतो मुंबईच्या एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये तिथल्या एका टॉप मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा एक पोरगा एम बी बी एसला शिकतो आहे तो सांगलीचा तर मी त्याला गमती गमतीत विचारलं का रिरो तू जातो कसा म्हणजे सुट्ट्या बिट्ट्या असतात तेव्हा घरी जात असशील ना मुंबईवरनं सांगलीला कसा जातो तर त्याने सांगितलं एक फेमस ट्रॅव्हल कंपनी आहे त्यांच्या बसेस असतात तर मी तिच्याने जातो म्हणे तर म्हटलं अच्छा किती वेळ लागतो कसा प्रवास होतो असं मी त्याला जनरल विचारत होतो त्या पठ्याने मला काय सांगितलं त्याच्या आई वडील जेव्हा त्याला मुंबईवरनं सांगलीला यायचं असतं सुट्टीला तेव्हा जेव्हा तिकीट बुक करतात बसचं तेव्हा दोन तिकीट बुक करतात त्याचा बर्थ आणि त्याच्या बाजूचा बर्थ का कारण कोणाला माहित कोण येईल बाजूला बसायला अरे म्हणजे तुमचा पोरगा एम बी बी एस करून राहिला मुंबईला आणि तुम्ही इतके घाबरत आहात का की त्याच्या बाजूला कोण बसेल त्या आठ तासाच्या प्रवासामध्ये ही अनिश्चितता नको म्हणून आम्ही दोन बर्थ बुक करून देतो मग अननेसेसरी डबल बर्थचे पैसे तर वाया जाऊनच राहिलेले आहेत पण याच्यात म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपण इतकं पण अगदी जर कुरवाळून ठेवू तरुण मुला मुलींना तर हे ॲक्च्युली हे प्रेम घातक आहे त्या त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला मला ऑब्जेक्ट नाही करायचं आहे पण त्या प्रेमाचं जर एक्सप्रेशन असं होत असेल तर त्या मुलाचा विकास कसा होईल त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये तरुण मुला मुलींना कुठेतरी आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की अब तेरी बारी आता हे तुला तुला तुझं करायला पाहिजे तर हा एक महत्वाचा मुद्दा होता याच आर्थिक बाबीला घेऊन पुढचा एक जो भाग होता तो म्हणजे की मुलं मुली स्वतःच्या विकासासाठी आणि स्वतःच्या शिक्षणासाठी स्वतः जबाबदार कसे बनतील आज झालेलं असं आहे की बहुतांश कॉलेजेस म्हणतात की आम्ही तुला देऊ जे काही द्यायचं आहे ते आणि तरुण मुला मुलींना असं वाटतं की आपण कॉलेजमध्ये गेलो किंवा कुठला तरी क्लास लावला की सगळं होऊन जाईल पण तसं होत नाही शिक्षणामधली अंतिम टेस्ट ही आहे की माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठीचं इंडिपेंडन्स मी कमावला का कारण तुमच्यातल्या प्रत्येकालाच हे माहिती आहे की कुठलीच जगातलं हे सगळं शिक्षण देऊ शकत नाही पुढे कधीतरी अशी वेळ येतेच की मला स्वतः स्वतःला शिकावं लागतं तर शिक्षणाच्या बाबतीतला इंडिपेंडन्स आपल्या तरुण मुला मुलींना येतोय का की तिथेही ते केवळ कॉलेज आणि क्लास ॲडिक्ट झालेले आहेत हे आपल्याला बघायला पाहिजे याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरणारा एक रिसोर्स तो म्हणजे वाचन आमची ही जी सिलेक्शन प्रोसेस होते तरुण मुला मुलींची त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये हाही एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या जीवनात वाचलेली आणि तुम्हाला प्रचंड आवडलेली अशी पाच पुस्तकांची नावं लिहा त्यामुळे दरवर्षी मला सध्या तरुण मुला मुलींमध्ये काय चालू आहे काय पॉप्युलर आहे याचा अगदी लाईव्ह फीडबॅक मिळत असतो हसावं की रडावं अशी परिस्थिती आहे ज्या प्रकारचं एक तर मुळात तरुण मुलं मुली फार कमी वाचतात किंवा ज्या प्रकारचं वाचतात ते खरंच फार फुटकळ दर्जाचं आहे आणि चांगलं वाचन याला पर्याय नाही सत्य हे आहे मित्रमैत्रिणींनो की आपण सगळेच मिडीओकर माणसं आहोत आपल्यातले बहुतांश जण आपण सामान्य ॲव्हरेज लोक आहोत पण मानवी समाजामध्ये आणि मानवी इतिहासामध्ये अनेक उत्तुंग लोकही होऊन गेलेली आहेत पण दरवेळेला काही ती उत्तुंग लोकांना आपल्याला भेटण्याची संधी मिळेल असं नाही कधी कधी ते बाहेर दुसरीकडेच असतात कालच की परवाच अमर्त्य सेन यांचा वाढदिवस होता नव्वद वर्ष त्यांना पूर्ण झाली उत्तुंग व्यक्तिमत्व आहे पण आता त्या अमेरिकेमध्ये बॉस्टनला आहे मी नाही भेटू शकत ना त्यांना तुम्ही नाही भेटू शकत त्यांना किंवा विनोबा किंवा अल्बर्ट आइनस्टाईन आता मरूनच गेले तर आता नाही भेटू शकत ना आपल्याला करणार काय म्हणजे पुस्तकं ही अशी एक जादूची छडी आहे की जे स्थळकाळाच्या मर्यादा ओलांघून मानवी इतिहासातलं मानवी समाजातले जे उच्चतम विचार आहेत उत्तोत्कृष्ट व्यक्ती आहेत यांना भेटायची संधी प्राप्त करून देतं आपल्याला मी विनोबांना बघितलं नाही आहे कारण मी पैदा झालो त्याच्या आधीच तर वारले पण विनोबांच्या पुस्तकांमधनं मला विनोबा भेटतात आईन्स्टाईनच्या किंवा डार्विनच्या पुस्तकांना ते मला भेटतात किंवा अमर्त्य यांचं मी वाचलं तर ते मला भेटतात बुक्स आर सच गेट वे टू अ कलेक्टिव्ह विजडम ऑफ ह्युमॅनिटी बाय ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ स्पेस अँड टाईम पण हे चांगलं वाचन आपण करू शकू का याच्यासाठी आपण तरुण मुलामुलींना एनकरेज करू शकू का नाहीतर नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार याच्यावरच्या मालिकांना तर काही अंत नाही किंवा इन्स्टाग्रामच्या रील्सला देखील काही अंत नाही तर तरुण वयामध्ये किमान काही चांगलं सकस वाचन माझं होईल का आणि याच्यासाठी आपण मुलांना एनकरेज करू का आमच्या वेबसाईटवर म्हणूनच आम्ही एक दोनशे रेकमेंडेड पुस्तकांची यादी टाकली आहे की जी आम्हाला वाटतं की प्रत्येक तरुण मुला मुलींनी वाचावी आणि आमचं निर्माणचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर आम्ही एव्हरी नाव अँड देन चांगली रेकमेंडेड पुस्तकं सजेस्ट करत असतो तर मी जरूर आवाहन करीन की तुमच्यातल्या सगळ्या लोकांनी कि जे किमान तरुण आहेत त्यांनी ते बघावं युवकांच्या फ्लरिशिंगसाठीचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा यूथ अँड अल्कोहोल आत्ता मी दारूविषयी बोलणार आहे थोडक्यात पण ॲक्च्युली हाच मुद्दा कुठल्याही इतर व्यसनी पदार्थाला एक्स्ट्रापोलेट करता येईल पण व्यसनांच्या बाबतीत आणि सध्या दारू बाबतीत माझी नेमकी भूमिका काय युवका पुढचं खरं स्वातंत्र्य काय आहे टू ड्रिंक ऑर नॉट टू ड्रिंक युवकांचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग काय आहे मुक्त दारू खोलेआम दारू हर जगात दारू की दारू मुक्ती हा मार्ग आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा दारूच्या वापराचं सेवनाचं प्रमाण बढतीवर आहे आणि मोठ्या प्रमाणात युवा पिढीमध्ये ते वाढत चाललेलं आहे आता दारूविषयी बरंच काही बोलणं झालेलं आहे आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की दारू हा केवळ एक समाज प्रबोधनाचा विषय आहे आपण हे विसरून जातो की दारू हा आता आरोग्यशास्त्राच्या गहन अभ्यासाचा आणि विज्ञानाचा विषय बनलेला आहे म्हणून या बाबतीतले काही दोन तीन फॅक्ट्स मी फक्त तुम्हाला सांगणार आहेत कारण इथे उपस्थित सगळ्या तरुण मुलामुलींना सगळ्या छोट्यांना देखील आणि प्रौढांना देखील या विषयबाबतीतली आपली भूमिका बनवताना निव्वळ मतं याच्याने न जाता विज्ञान आणि पुरावा काय सांगतं याच्याने जायला पाहिजे नाहीतर आपण अंधश्रद्धाळू ठरवू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस हा मानवाच्या इतिहासामध्ये करण्यात आलेला सगळ्यात मोठा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास आहे मी परत एकदा सांगतो कारण मी फार मोठं वाक्य बोललो ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी लॅनसेटमध्ये पब्लिश झाला काही वर्षांपूर्वी दर काही कालांतराने पब्लिश होतो हा मानवाच्या इतिहासात करण्यात आलेला सगळ्यात मोठा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास आहे हा स्टडी दोन तीन मुद्दे अतिशय प्रकर्षाने नोंदवतो हो दारूच्या बाबतीत जगभरामध्ये एकूण मृत्यू आणि अपंगत्व ज्याच्यामुळे येतं डेथ आणि डिसेबिलिटी ज्याच्यामुळे येते याचे जे टॉप वेगवेगळी कारणं आहे त्याच्या पहिल्या सात कारणांमध्ये दारू आहे जगभरामध्ये डेथ अँड डिसेबिलिटी ज्याच्यामुळे होतं पहिल्या टॉप सात कारणांमधलं एक कारण दारू आणि दारूमुळे दर दहा सेकंदाला एक व्यक्ती मारतो दुसरी गमतीची गोष्ट दारूमुळे कॅन्सर होतो हे आपल्यातल्या काही लोकांना माहिती आहे पण कॅन्सर कॉझिंग जे वेगवेगळे एजंट्स आहेत ज्यांना आपण कार्सिनोजेन म्हणतो यांचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत ग्रुप वन कार्सिनोजेन ग्रुप टू कार्सिनोजेन ग्रुप थ्री कार्सिनोजेन आणि जे सगळ्यात सिव्हिअर सगळ्यात घातक ते ग्रुप वन कार्सिनोजेनमध्ये येतात दारू हा ग्रुप वन कार्सिनोजेनचा प्र पदार्थ आहे आणि त्या ग्रुप मधले इतर दोन पदार्थ सांगतो म्हणजे तुम्हाला याची दहाकता समजेल ॲजबेस्टॉस आणि रेडिएशन ज्या ग्रुप वन कार्सिनोजेनमध्ये कॅन्सर क्रिएट करणाऱ्या पदार्थांचा जो नंबर वन कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये ॲजबेस्टॉन अँड रेडिएशन याचा सहभाग आहे त्याच्यामध्ये दारू आहे पण तरुण मुला मुलींना काय सांगितलं जातं इट्स युअर लाईफ मेक इट लार्ज दारू पिना कुल है आणि मग थर्टी फर्स्ट असो की अजून काही असो हाऊ टू सेलिब्रेट दारू आपण ग्रुप वन कार्सिनोजन त्यांच्या घशात ओततोय आहे दारूच्या बाबतीतला एक अतिशय मोठा गैरसमज हा देखील आहे की थोडीशी पिणं चलता आहे अरे मेने पडा वो एबीबी माझा पे आया था थोडीशी लिहतो एक्चुअली हार्ट के लिए अच्छा होता असले एक अतिशय गावंडळ समज आपल्यातले अनेक जण बाळगत असतात आणि कधी कधी प्रसृत करत असतात हाच ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेसचा अभ्यास जो मी म्हणालो परत सांगतो मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास हा आता मेडिकल वर्ल्ड मधला लास्ट वर्ड आहे त्या अभ्यासाने अगदी बेदिक्कत असा निष्कर्ष नोंदवला आहे की द सेफेस्ट लिमिट टू ड्रिंकिंग अल्कोहोल दारू पिण्याची सगळ्यात सुरक्षित पातळी कुठली झिरो दारू पिण्याची सगळ्यात सुरक्षित पातळी ही शून्य आहे हे मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आरोग्याचा अभ्यासाने आता प्रूव्ह करून सांगितलं आहे त्यामुळे याच्यानंतर थोडीशी दारू असे कुछ नाही होता असं म्हणणारे आणि जादूटोण्यामध्ये विश्वास ठेवणारे हे एकाच माळेचे मणी आहेत हे समजून घ्यावं आता हे सगळं विस्तृतपणे सांगण्याचं कारण हे की पाश्चिमात्य दारू कंपन्यांच्या असं लक्षात आलं आहे पिलून पिलून की वेस्टर्न दारू दारू मार्केट दारूच्या बाबतीत सॅच्युरेट झालाय आहे तिथे आता अजून पिलवून पिलवून किती पिलवणार आणि ते लोक उलट जागृत होत आहेत दारूच्या दुष्परिणामांच्या बाबतीत त्यामुळे त्या कंपन्यांच्या असं लक्षात आलं आहे की आपल्याला जर दारू खपवायची असेल ना तर मार्केट का बढेगा इंडिया मे पु दुनिया की सबसे ज्यादा पॉप्युलर कंट्री आहे तो इंडिया में कुछ करना पडेगा अच्छा आता भारतात जर दारू पिलवायची आहे तर ऐंशी वर्षाच्या माणसाला दारू पिलवून पिलवून किती पिलवणार हो तो लवकरच जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला लांब पल्ल्याचा गिराईक पाहिजे तो कोणाला पकडा तरुण पोरापर्यंत न पकडा आणि त्याच्यातही पोरं तर भैताडच असतात थोडंसं फिलवलं की पिऊन टाकतात पटकन जास्त डिफिकल्ट कोण आहे तरुण पोरी त्याच्यामुळे भारतामध्ये एफर्ट्स फोकस करायचे तरुण वयोगटात फोकस करायचे आणि मुलींना देखील दारू प्यायला फोस लावायची ही पाश्चिमात्य दारू कंपन्यांची प्लॅन्ड मार्केटिंग नीती आहे मी एका अतिशय मोठ्या दारू कंपन्याच्या सीईओचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये आलेला मुलाखतच वाचली या बाबतीतली आपले जे शत्रू असतात ते काय विचार करतात ते समजून घ्यायला पाहिजे तुम्ही तीच वाचली त्यांची प्लॅन स्ट्रॅटेजी आहे अँड दॅट्स वॉट दे आर डूईंग आणि वेगवेगळे फिल्म स्टार्सपासून बाकीच्या सगळ्या लोकांना मग इट्स युअर लाईफ मेक इट लार्ज किंवा बोलो जुबा कॅन्सरी अशा ज्या अनेक ऍडव्हर्टीजमेंट आपल्या अवतीभोवती होत असतात ते स्टार्स करोडो पैसे कमवतात त्याच्यातनं पण आमच्या तरुण मुलं मुली मात्र गफलत होऊन दुर्दैवाने दारूच्या आहारी जातात त्यामुळे हा मुद्दा मला असं वाटतं अतिशय स्पष्टपणे कळायला पाहिजे की तरुण मुलींच्या फ्लरिशिंगसाठी त्यांनी दारूपासनं आणि पर्यायाने इतरही व्यसनी पदार्थांपासनं पूर्णत दूर राहणं हेच अतिशय आवश्यक आहे मित्रांनो मी असं म्हणालो होतो की या व्याख्यानामध्ये मी तीन प्रमुख गोष्टींविषयी बोलन अगदी सुरुवातीला युवा म्हणजे कोण किती आहेत काय आहे मी थोडक्यात सांगितलं या युवांचं सा फ्लरिशिंग म्हणजे काय त्याची गरज काय त्याचं एक फ्रेमवर्क आणि त्याच्यातले काही मुद्दे हे मी तुमच्यासोबत बोललो आता शेवटच्या भागाकडे येताना जेव्हा अशा प्रकारे युवांच्या फ्लरिशिंगसाठी जर खरंच कोणी प्रयत्न केले आणि त्याच्यातनं जर काही युवा अर्थपूर्ण जीवनाचा शोध घ्यायला प्रवृत्त झाले तर ते काय करू शकतात याची काही थोडीशी उदाहरणं तुमच्यासोबत शेअर करावी हा माझ्या व्याख्यानाचा तिसरा आणि अखेरचा भाग जसं मी म्हणालो की दोन हजार आठ साली सिमॅन्टेकच्या माझी नोकरी सोडून मी गडचिलला गेलो आणि आम्ही निर्माण या उपक्रमाला सुरुवात केली त्याच्यात आमचे हेच दोन प्रमुख उद्देश होते की भारतातल्या तरुण मुलामुलींना फ्लरिशिंगची संधी मिळेल विकासाची संधी मिळेल स्वतःला काहीतरी पर्पज शोधायची संधी मिळेल यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये जे इतके वेगवेगळे सोशल चॅलेंजेस आहेत जे सोडवण्यासाठी कुठलंही एक व्यक्ती किंवा एक संस्था पुरेशी नाही अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना सोडवण्यासाठीची ज्यांच्यामध्ये इच्छा आहे ज्यांच्यामध्ये धमक आहे ज्यांच्यामध्ये प्रेरणा आहे असं युवा नेतृत्व कसं विकसित करता येईल या उद्देशाने आम्ही निर्माणच्या उपक्रमाची संरचना केली आणि मला अतिशय आनंद आहे सांगायला की गेल्या पंधरा वर्षामध्ये जे काही वेगवेगळे एफर्ट्स आम्ही केले आणि आता आमचा प्रोग्राम अगदी स्टेबलाईज झाला आहे तर भारतातल्या एकवीस राज्यांमधनं दोन हजारपेक्षा जास्त युवक युवती या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत दरवर्षी आम्ही भारतभरामध्ये एक निवड प्रक्रिया करतो जिच्याविषयी मी थोडक्यात बोललो एक अतिशय इंट्रोस्पेक्टिव्ह असा ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो ते सुरुवातीला भरतात त्याच्यातनं काही लोकांची आम्ही मुलाखतीला निवड करतो जशी यावेळेला आम्ही सहाशे जणांची निवड केली प्रत्येकाची के एक तास मुलाखत होते त्यांना काही असाइनमेंट्स दिल्या जातात आणि त्याच्या आधारावर फायनल आम्ही रिझल्ट डिक्लेअर करतो जसं आता दहा नोव्हेंबरला आम्ही डिक्लेअर करणार आहोत की आमच्या निर्माणची जी पुढची बॅच आहे आता ही आमची चौदावी बॅच असणार आहे याच्यामध्ये आम्ही कोणाकोणाची निवड करतोय अठरा ते एकोणतीस हा याचा वयोगट आहे तर मी इथे उपस्थित पण या वयोगटातले मुली असतील तर त्यांना मी जरूर आवाहन करेन की पुढच्या वर्षीच्या आमच्या प्रक्रियेला अप्लाय करा काही मला माझे छोटे मित्रमैत्रिणी दिसत आहेत तर तुम्ही जेव्हा अठरा वर्षाचे जे व्हाल तेव्हा निर्माण हे नाव लक्षात ठेवा आणि निर्माण डॉट एम डॉट जी ही वेबसाईट चेक करा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंड्समधनं याच्यामध्ये मुली येतात साधारणतः पंचेचाळीस टक्के हे वैद्यकीय विद्यार्थी असतात भारतातलं सपोज इडली द बेस्ट मेडिकल कॉलेज एम्स दिल्ली इथपासून महाराष्ट्रातले अनेक वेगवेगळे शासकीय महाविद्यालय आणि भारतभरातली इतरही अनेक टॉप कॉलेजेस या सगळ्यांमधून मुलं मुली अप्लाय करतात चाळीस ते पंचेचाळीस टक्के मेडिकल स्टुडंट्स आणि इतर जे पन्नास पंचावन्न टक्के असतात त्याच्यामध्ये आय आय टीचे इंजिनियरपासून चार्टर्ड अकाउंटंटपासून बी एस सी एम एस सी पी एच डी करणारे जर्नलिझम लॉ ॲग्रिकल्चर बी ए एम ए सायकॉलॉजी सोशल वर्क सगळ्या प्रकारच्या मुलंमुली येतात भारतातल्या तर एकवीस राज्यातनं येतातच येतात पण महाराष्ट्रातल्या छत्तीसही राज्यांमधनं निर्माणमध्ये मुली आलेली आहेत महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्ह्यांमधनं निर्माणमध्ये मुली आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत मला अतिशय अभिमान आहे सांगायला की या तीनशे अठ्ठावन्नपैकी दोनशे साठ तालुक्यांमधनं आमच्याकडे मुली आलेली आहेत हे सांगण्याचं कारण एवढंच की हा काही मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर एवढ्यापुरता सीमित उपक्रम नाही तर अशा या निवड प्रक्रियेतनं सिलेक्ट होऊन हे सगळे मुलं मुले आमच्याकडे येतात का येतात कारण त्यांना देखील हा शोध आहे की मी माझ्या पर्पज कसा शोधू आणि मी समाजाला कॉन्ट्रीब्यूट कसं करू सध्या समाजामध्ये युवा पिढीविषयी बोलताना बऱ्याचदा एक निराशावादाचा सूर असतो मी तसा नाही मी अतिशय ऑप्टिमिस्टिक आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की दरवर्षी आम्हाला हा एव्हिडन्स मिळत असतो की अनेक तरुण मुलं मुली स्वयंप्रेरणेने आम्हाला अप्लाय करतात की आम्हाला या उपक्रमाचा या चळवळीचा भाग बनायचा आहे त्यांच्यातले नुसतेच रेझ्युमे आणि डिग्रीच्या नावाखाली जे असतात असे कट व्हावे म्हणून आम्ही चक्क हे देखील लिहिलेलं असतं की तुम्ही निर्माणचा भाग बनले म्हणून तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट आम्ही देणार नाही ह्या मी मुद्दामून म्हणून याच्यासाठी देतो लिहितो की जे फक्त सर्टिफिकेट गोळा करण्यामध्ये इच्छुक असतात ते पहिलेच कटावे पण एवढं सगळं करून देखील मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली याच्यात सहभागी होऊ इच्छितात जे मला असं वाटतं अतिशय आनंदाची बाब आहे काय होतं यांचं पुढे ते जेव्हा आमच्या शिबिरातनं जातात तेव्हा त्यांच्यामध्ये आंतरिक जो बदल व्हायचा तो तर होतोच होतो तो आम्ही अतिशय वैज्ञानिक पद्धतीने मोजतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रसृत देखील केलेला आहे तुम्ही तो साईटवर बघू देखील शकता ते डिटेल्स मी आता सांगत नाही पण मला काही उदाहरणं सांगायची आहेत की जेव्हा अशा प्रकारे आपल्या पर्पजचा शोध घ्यायला एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी प्रवृत्त होते तेव्हा ते काय ते करू शकतात आमचा एक मित्र आहे डॉक्टर सूरज म्हस्के हा मूळ चंद्रपूर जिल्ह्यातला चंद्रपूर शहरातला याने नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतलं पुढे त्याने आमच्यासोबत गडचिरोला दोन वर्ष काम केलं महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगडमध्ये आणि मग परत वर्ध्याला वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलं आणि नंतर त्याने असं ठरवलं की मला माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग जिथे गरज आहे तिथे करायचंय मी मूळ चंद्रपूर जिल्ह्यातनं आहे मला तिकडे परत जाऊन काम करायचं तो खरं तर नागपूर किंवा औरंगाबाद किंवा पुणे मुंबईला सेटल होऊ शकला असता तो म्हणाला नाही आय वॉन्ट टू गो बॅक टू चंद्रपूर पण मग तो असं म्हणाला की चंद्रपूर शहरात जाऊन तरी काय करू म्हणे इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज झालेलं आहे आणि बाकीचे अनेक प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहे चांगलं आहे दे आर गिंग सर्विस मी इथे एवढं मोठं नवीन काय ॲड करीन सो so त्या पठ्ठ्याने असं ठरवलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावली तालुक्यामध्ये गेवरा बुज नावाचं एक गाव आहे ते गाव आणि त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक किलोमीटरपर्यंत दुसरा कुठलाही एम बी बी एस डॉक्टर नाही या पठ्ठ्याने ठरवलं की मी तिथे जाऊन सेटल होणार आणि आरोग्यसेवा देणार त्याने असंही ठरवलं की मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार नाही मी एक सामाजिक संस्था सुरू करेन आणि म्हणून सोबत फाउंडेशन या नावाने त्याने स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली त्याचं जे हॉस्पिटल त्याच्या अंतर्गत त्यांनी सुरू केलं त्याला नाव देखील त्यांनी सुंदर दिलं जाणीव रुग्णालय आणि आता नुकतंच दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं आणि त्याची पत्नी डॉक्टर जानकी शी इज अ डेंटिस्ट तिने देखील त्याला या मिशनमध्ये जॉईन केलेलं आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये सूरजने चंद्रपूर जिल्ह्यातल्या या सावली तालुक्यातल्या गेवराबूज गावामध्ये आणि अवतीभोवतीच्या सगळ्या पंचकृषीतल्या गावामध्ये मिळून साडे बावीस हजार पेशंट्सना रुग्णसेवा दिलेली आहे एक तरुण स्किलफुल कम्पॅशनेट डॉक्टर एम बी बी एस झालेला हा एका गावापर्यंत पोहोचणं आणि तुमच्या खिशात पैसे आहेत की नाही याच्यावरनं डिस्क्रिमिनेट न करता लोकांना आरोग्य सेवा देऊ शकणं याच्यामुळे लोकांच्या जीवनातही काय होत असेल आणि सुरतच काय झालं एक छोटं उदाहरण आपल्याला दिसतं आमचा दुसरा मित्र आकाश बडवे आकाश मू नाशिकचा इंजिनियर बिट्स पिलानी हे भारतातलं अतिशय प्रसिद्ध कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल याने तिथे इंजिनिअरिंग केलं पुढे बार्कलेस नावाच्या एका कंपनीमध्ये हा जॉब करायचा अतिशय फेमस कंपनी आहे पण मग त्याचं जे काही सोशल इन्क्लिनेशन होतं त्याचं जे काही निर्माणमध्ये अपब्रिंगिंग झालं असेल आणि त्याची स्वतःची जी काही प्रेरणा त्याच्यामुळे या पठ्ठ्याने ठरवलं की मी बार्कलेस बहुत गया हा छत्तीसगडमध्ये दंतेवाडा नावाचा एक जिल्हा आहे तुम्ही पेपरात वाचलं असेल अतिशय नक्सलेट अफेक्टेड आणि मागास असा जिल्हा आकाश तिथे गेला गेले जवळजवळ दहा वर्ष आकाश तिथे काम करतोय तिथच्या साधारणतः तीन हजार शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्याने त्यांचं कोऑपरेटिव्ह बनवलं भूम गादी नावाचं या आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना जास्ती वैज्ञानिकदृष्ट्या प्लांटेशन कसं करायचं प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवायची हे शिकवलं त्यांचा आदिम नावाचा राईसचा ब्रँड विकसित केला आणि मी दंतेवाड्याला मध्यंतरी गेलो होतो मागच्या वर्षी तेव्हा दंतेवाड्याच्या सुपर मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे भातांच्या अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या सोबत तुम्हाला तिथच्या शेतकऱ्यांच्या गटाने विकसित केलेला आदिमचा ब्रँड देखील विकायला मिळतो फार आनंद वाटणारी गोष्ट आहे पण बार्कलेमध्ये काम करणारा बिट्स पिलानीचा शिकलेला एक मुलगा आता दंतेवाड्याच्या तीन हजार शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांचं कोऑपरेटिव्ह बांधतो एका तरुणाने जर पर्पजफुल जगण्याचा विचार केला तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण आहे मला माहिती आहे की या व्याख्यानमालेमध्ये उद्या श्री विलास शिंदेंचं व्याख्यान आहे ते तर या क्षेत्रातलं अतिशय उत्तुंग उदाहरण आहे सुदैवाने आमची चांगली चांगला परिचय देखील आहे पण विलासजींनी जे जी शेतकऱ्यांच्यासोबत फार्मर प्रोड्युसर कंपनी करून जे केलं आहे सह्याद्री फार्म्सचं ते तर याचं एक अतिशय मोठं उदाहरण आहे पण त्यांच्यासारख्या तें, यशोगाथामधनं स्फूर्ती घेऊन त्याच नाशिकचा आकाशसारखा मुलगा किंवा इतर अनेक तरुण मुलं मुली देखील आता अशी पावलं टाकायला लागली आहेत ही देखील आपल्यासाठी अतिशय आशादायक बाब आहे नाशिकचा मुद्दा निघाला म्हणून हे सांगायलाच पाहिजे कारण ते सांगितलं नाही तर घरी एंट्री मिळणार नाही माझी स्वतःची बायको डॉक्टर आरती ही देखील नाशिकची ती पुण्याला बी जे मेडिकल कॉलेजमध्ये तिचं शिक्षण झालं आणि जेव्हा ती इंटर्नशिपला आली तोपर्यंत तिने जे काही बघितलं की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जे काही सुरू आहे ते डिसिल्युजन झाली आणि तिला असं वाटलं की हे असं तर नाही चालू शकत आणि आपल्याला ही परिस्थिती सुधारवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तोच तिचा शोध तिला निर्माणमध्ये घेऊन आला आणि ज्याच्यातनं तिने ठरवलं की मला ग्रामीण आदिवासी भागामध्ये राहूनच काम करायचं यथावकाश आमचं लग्न देखील झालं आरतीने सायकॅट्री म्हणजे मनोरुग्णशास्त्र जे आहे याच्यामध्ये तिचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि आता ती गडचिल्लीमध्ये आमच्यासोबत काम करते आमच्या संस्थेमधला मेंटल हेल्थ आणि डी एडिक्शनची जी पूर्ण विभाग आहे जो टीम आहे ती ती हँडल करते मला अतिशय अभिमान आहे तुम्हाला हे सांगायला मित्रांनो की आमचा जो गडचिरोली जिल्हा आहे तो तीनशे किलोमीटर लांब आहे या जिल्ह्याची लोकसंख्या बारा लक्ष आहे म्हणजे भूतान या देशाचं तुम्ही नाव ऐकलं असेल भूतान देशाची जितकी लोकसंख्या आहे त्याच्याहून जास्ती लोकसंख्या गडचिली जिल्ह्याची आहे या बारा लक्ष लोकसंख्या असलेल्या गडचिली जिल्ह्यामधली एकमेव फुल टाइम सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर आरती आहे आणि <laughs> तिने आणि तिच्या टीमने मिळून गेल्या पाच वर्षांमध्ये जवळजवळ चाळीस हजार रुग्णांना मानसिक उपचार आणि दारू दारूतंबाखूपासणं त्यांना दूर करणं याचं काम केलेलं आहे एक मुलगी नाशिकची पुण्याला शिकत असलेली जिला एकेकाळी वाटायचं की आपण अमेरिकेला जाऊन सेटल व्हावं की काय तिला आजूबाजूच्या आरोग्यव्यवस्थेमधले दुर्दशा बघून तिला प्रश्न पडतो की माझा हेतू काय माझा पर्पज काय एवढी परिस्थिती जर वाईट आहे तर मी काय करायला पाहिजे माझा रिस्पॉन्स काय तो शोध तिला निर्माणपर्यंत घेऊन येतो पुढे त्याचा तिच्या जीवनामध्ये एका मेजर डिसिजन मेकिंगमध्ये परिवर्तन होतं आणि आज भूतानपेक्षा जास्ती लोकसंख्या असलेल्या एका जिल्ह्यामधली एकमेव सायकेट्रिस्ट म्हणून ती काम करते आणि काहीतरी युनिक कॉन्ट्रीब्युशन करू शकते हे घडू शकतं जेव्हा एक तरुण मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारच्या पर्पजच्या रस्त्याला लागतो मला अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सांगता येतील आत्तापर्यंतची जी तीन उदाहरणं मी सांगितली ती अनेक सुशिक्षित उच्च शिक्षित मुलामुलींची होती अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळून जातील पण आता वेळेचा मर्यादा बघता मी मोह आवरतो पण संपवण्याच्या आधी एक वेगळं उदाहरण देखील सांगो सांगतो कारण असा गैरसमज मला होऊन नको आहे की निर्माणमध्ये जायचं असेल तरी तुम्ही अतिशय उच्च शिक्षितच लागता किंवा जीवनात काहीतरी पर्पजफुल करायचं असेल तर उच्च शिक्षणच आवश्यक आहे असा गैरसमज नको म्हणून हे चौथं उदाहरण मी सांगणार आहे हा माझा अतिशय जीवलग मित्र आहे याचं नाव शरद आष्टेकर घोटी नावाच्या एका तालुका प्लेसवरनं येतो यांची वीडभट्टी होती अनफॉर्च्युनेटली शरदचे वडील लवकर वारले शरदने काही काळ ते वीडभट्टीवर काम केलं पुढे त्यांनी रेल्वेमध्ये जे व्हेंडर्स असतात ना मध्ये मध्ये येऊन वेगवेगळे आपल्याला गोष्टी विकत असतात ते काम केलं तो बारवी फेल आहे पुढे त्याने न्यूजपेपर विकण्याचं काम सुरू केलं न्यूजपेपर बॉय म्हणून ते करता करता त्याला वाचायची आवड लागली तो जेव्हा ईस्ट विदर्भामध्ये आला होता तेव्हा त्याच्या ते असं लक्षात आलं की या भागामध्ये पुस्तकांचं दुकानच नाही आहे म्हणजे शाळेची पुस्तकं वगैरे ठीक आहे पण ज्याला आपण इतर वाचनीय पुस्तकं असं म्हणू पुस्तकांचं दुकानच नाही या पठ्ठ्याने काय करावं याने चार हजार रुपये भाग भांडवल गोळा केलं आणि स्वतःची माय मराठी बुक डिस्ट्रीब्युशन नावाची बुक डिस्ट्रीब्युशन एजन्सी सुरू केली की जागोजागी गावागावांमध्ये जाऊन कॉलेज कॉलेजेसमध्ये जाऊन तालुका प्लेसेसमध्ये जाऊन पुस्तकं विकायची आणि तो त्याच्यात एकदम कसलेला आहे म्हणजे किती कसलेला आहे तर मी तुम्हाला सांगितलं की आमच्या गडचोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे मी सांगितलं का मला माहीत नाही पण सांगितलं नसेल तरी आमचा गडचिरोली जिल्हा अतिशय सुदैवी आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जनतेने स्वतः प्रयत्न करून दारूबंदी घोषित केलेली आहे त्यामुळे लिगली आमच्या जिल्ह्यामध्ये दारू मिळत नाही अभिमान आहे आम्हाला त्याचा पण म्हणून जेव्हा बाहेरच्या जिल्ह्यातनं कोणी जर आपल्या आमच्या जिल्ह्यात येत असेल तर जेव्हा बाउंड्री क्रॉस करून तो आत होतो तेव्हा चेकिंग होतं ते एकदा शरद चंद्रपूर जिल्ह्यातून आमच्या जिल्ह्यात येत होता आणि त्याच्याकडे त्याची पुस्तकं बिस्तक होती त्याचे मोठे मोठे पोते आणि पिटारे भरलेले होते तो घेऊन आला तर चेक नाक्यावर पोलिसांनी त्याला चेक केलं कारण असं नको की चुकून दारूच्या बाटल्या असतील तर काय म्हणून त्याला चेक केलं अर्थात दारूच्या बाटल्या तर नव्हत्या पण ज्या पोलिसांनी त्याची झडती घेतली त्या पोलिसांनी शरद पुस्तक विकून आला इतका तो त्याच्या कामात तरबेज आहे आता हे तर सगळं ठीक आहे अवेलेबल मराठी पुस्तकं मी जागोजागी जाऊन डिस्ट्रीब्यूट करतो है, विकतो आहे हे त्याचं मिशन होतं पण नंतर शरदला असं जाणवलं की अनेक चांगली पुस्तकं मराठीत नाहीच आहेत ती इंग्लिशमध्ये आहेत आणि ती पुस्तकं मराठी वाचकांना उपलब्धच होत नाहीत मग काय करायचं हा मुलगा रिमेंबर इज अ ट्वेल्थ फेल तो जगभरातली उत्तम उत्तम इंग्लिश पुस्तकां बघून ही पुस्तकं मराठीत नाही आहेत आणि मराठी वाचकांना मिळाली पाहिजे असा विचार करतो आणि त्याच्यासाठी म्हणून त्याने त्याच्या मुलीच्या नावाने मधुश्री तिच्या नावाने स्वतःची बुक ट्रान्सलेशन आणि पब्लिकेशन एजन्सी सुरू केली मधुश्री पब्लिकेशन मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे मित्रांनो सांगायला की आज शरद आणि मधुश्री पब्लिकेशन हे मराठीतलं वन ऑफ द मोस्ट लीडिंग पब्लिशर आहे तुम्ही कुठल्याही बुकशॉपमध्ये मोठ्या जा जिथे मराठी पुस्तक आहेत तुम्हाला मधुश्री पब्लिकेशनची पुस्तकं दिसतील म्हणजे दिसतील आणि इंग्रजीतली उत्तमोत्तम लेखकांची पुस्तकं म्हणजे रिचर्ड डॉकिन्स पासून तर युवाल नोहा हरारी पासून सगळ्यांची पुस्तकं शरद शोधून शोधून मराठीत आणतो त्याने आत्तापर्यंत चार नोबेल लॉरिएटची पुस्तकं मराठीत आणलेली आहेत आणि एक दिवशी त्याने मला एक व्हॉट्सॲपवर फोटो पाठवला आणि माझ्या खरंच डोळ्यात पाणी आला मित्रांनो तो फोटो बघून अमेरिकेमध्ये प्रिन्स्टन विद्यापीठ अतिशय जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये डॅनियल कहानेमन हे प्रोफेसर आहेत इकॉनॉमिक्सचे यांना दोन हजार दोनचं नोबेल प्राइज मिळालं होतं इकॉनॉमिक्ससाठीचं डॅनियल कहाण्यामध्ये यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो शरदने शोधून काढलं डॅनियल कहानेमन का यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक आहे कसं शोधतो पठ्ठ्या गजब आहे आणि पुढे हे छान पुस्तक आहे हे मराठीत यायला पाहिजे त्याने मला त्या दिवशी व्हॉट्सॲपवर जो फोटो पाठवला होता मित्रांनो तो फोटो होता ॲग्रीमेंटचा ते लिगल ॲग्रीमेंट होतं की ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की डॅनियल कहानेमन यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो हे इंग्रजीमधलं पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट करून विकण्याचे जे हक्क आहेत हे शरद आष्टेकर यांच्या मधुश्री पब्लिकेशनला देण्यात येतात याच्यावर एका साईडला साईन होती डॅनियल कहानेमन नोबेल प्राइज इन इकॉनॉमिस्ट यांची आणि दुसऱ्या साईडला साईन होती आमचे शरद आष्टेकर बारवी फेल यांची एक तरुण मुलगा किंवा मुलगी जेव्हा त्याच्या जीवनासाठी काहीतरी मिशन ठरवतो काहीतरी पर्पज ठरवतो आणि त्याच्यानुसार खरंच मार्गक्रमण करायला लागतो तर काय होऊ शकतं याची ही सगळी उदाहरणं आहेत याच्यात फॉर्मल शिक्षण असेल तर आनंदच आहे पण फॉर्मल शिक्षण नसेल तरी तुम्ही बारवी फेल जरी असाल तरी देखील तुम्ही इतकं उत्तम आणि उच्च दर्जाचं काम करू शकता याची ही सगळी उदाहरणं हे दैदिप्यमान दीप आहेत मी आशा करतो की ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात आणि म्हणून सरते शेवटी आपल्या राज्याच्या राज्या सगळ्या युवांना आपल्याला निव्वळ प्रॉफिटसाठी yeah, मोटिवेट करायचं आहे आणि पॅकेजसाठी मोटिवेट करायचं आहे की पर्पजसाठी मोटिवेट करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे त्या सगळ्यांना निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा अर्थपूर्ण जगण्यासाठी आपण जर प्रवृत्त करू शकलो आपण त्यासाठी त्यांना मदत करू शकलो तो फार चांगलं होईल तर निव्वळ अर्थप्रा प्राप्तीपेक्षा अर्थपूर्ण जगण्याचा हा प्रवास त्यांचा सगळ्यांचा आरंभ व्हावा यासाठीच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो <laughs> फार फार धन्यवाद युवकांना आणि इतर सर्वांना सर्वांनीच मदतीचा हात देऊन राष्ट्रविकासात आपली काय भूमिका असावी याबाबत खूपच छान मार्गदर्शन केले आणि तसेच सामाजिक दायित्व दायित्वासाठीही उद्बोधन केले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करतो श्री सौरभ तोमर यांना आजच्या व्याख्यात्यांनी आपला विषय अतिशय प्रभावी आणि ओघवत्या शैलीमध्ये आपल्यासमोर मांडला निर्माण ही संघटना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या समाजाला आणि देशाला एक योग्य दिशेकडे नेईल याबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये कोणतीही शंका नसेल आदरणीय व्याख्यात्यांचा युवकांबद्दलचा अतिशय जवळून केलेला अभ्यास त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होता जणू काही अठरा ते तीस वर्ष वयोगटातील या प्रत्येक युवकाचा त्यांनी आतमध्ये जाऊन अभ्यास केला आहे कारंजा शरद व्याख्यानमाल्याच्या विनंतीला मान देऊन व्याख्याते या ठिकाणी आले त्याबद्दल मी कारंजा शरद व्याख्यानमाले तर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो आणि उद्याचे सहावे पुष्प गुंपण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत श्री विलास शिंदे आणि त्यांचा विषय आहे शेतीतील संधी शोधून उद्देजक व्हा यानंतर मी स्तवनसाठी निशिकांत परळीकर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो नमन परम ओ कार नमन परम ओ वरद निर्गुणा सर्वदा शारदा मङ्गला पावना नमनपरम ॐकार उजळो शिवमन्दिरात तव ते ज्ञानज्योत उजो शिवमन्दिरात् तव ते जे ज्ञानज्योत तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय देयशा आशिषा तुला प्रार्थना नमन परम ॐकार जनमानस सरसतुझजे सदनहंसवाहिनी तव प्रतिभादि व्यफुलो येथ वाग्विलासिनी ज्ञानयज्ञकरुनि यज्ञजनतृषार्ततोषवि ज्ञानयज्ञकरुनि यज्ञजनतृषार्ततोषवि दे सदा दिव्यता आमुचा जीवना नमन परम ॐकार नमन परम नमन परम नमन ॐ